ఇడ్డించి. పన్నివేలు మహానగరపాలిక निवडणुकीकरता होत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या जाहीर सभेस उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री सन्माननीय जयकुमार रावळसाहेब, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, भारतीय जनता पक्षाचे कोकण विभागाचे संघटन मंत्री सतीशजी धोंड, सन्माननीय पटवर्धन व्यासपीठावरील भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, भारतीय जनता पक्ष आरपीआय युतीचे सर्व उमेदवार आणि पनवेलच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बंधू भगिनी आणि मातांनो, पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली. आताची एक मुख्यमंत्र्यांची सभा त्या ठिकाणी खारघरला सुरू आहे आणि ती सभा आटोपून राज्याचे मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. पनवेल महानगरपालिकेकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. नगरपालिका असणाऱ्या पनवेल महानगरपालिकेला प्रशांतजी ठाकूर यांच्या पुढाकारानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारनं महानगरपालिका केली आणि मग या महानगरपालिकेत नेमकं या निवडणुकीत काय होतं याकडे साऱ्याचं लक्ष लागलंय. परंतु बांधवांना आणि भगिनीने या पनवेलमध्ये आमचं सातत्यानं येणं असतं अनेक लोक या ठिकाणची परिचयाचे आहेत आणि ज्या वेळेला या पनवेलच्या निवडणुकींसंदर्भात आम्ही त्या ठिकाणी माहिती घेतो, आढावा घेतो, लोकांना विचारतोय, त्यावेळेला या ठिकाणी पनवेलच्या जनतेनं निश्चय केलाय की केंद्रामध्ये जर त्या ठिकाणी आमचे नरेंद्र मोदी असतील, राज्यामध्ये त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस असतील, तर पनवेल महानगरपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही आणि या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल अशा प्रकारची सर्वदूर मानसिकता या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान दिसते. खरं म्हणजे या निवडणुकीचा निकाल उमेदवारी ठरवतानाच त्या ठिकाणी जाहीर झालाय. रावळसाहेब आपल्यासमोर, भारतीय जनता पक्षासमोर, राष्ट्रीय पक्ष समजला जाणारा काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कुबड्या घेऊन त्या ठिकाणी लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्याचा सत्तेवर असणारा पक्ष तोही शेतकरी कामगार पक्षाच्या वळचणीला त्या ठिकाणी गेलाय आणि सत्तेत राहून त्या ठिकाणी संघर्षाची भाषा करणारा शिवसेना हा पक्ष सुद्धा आतून बाहेरून त्यांच्याशी संधान साधल्याचं चित्र या ठिकाणी आहे आणि यावरूनच निकाल स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचं वाहणारं वारं, भारतीय जनता पक्षाचा लोकांचा असणारा पक्षाला जनाधार, त्यामुळे भारतीय जनता पक्ष एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सारे राष्ट्रीय पक्ष, सारे राजकीय पक्ष हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळे निकाल स्पष्ट झालाय. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी देत असताना अनेक उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे येत होते, पक्षाचे उमेदवार होते, समाजातील चांगली माणसं त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी घेण्यासाठी येत होते, याचं कारण
आता लोकांचा कुठल्याही राजकीय पक्षावर विश्वास राहिलेला नाही। लोकांना या ठिकाणी शाश्वत विकास त्या ठिकाणी कोण करेल, तर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करतील, हा विश्वास आज जनतेच्या मनात आहे। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची घोडदळ या निवडणुकीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चालू आहे। आज पनवेल शहराचे अनेक प्रश्न आहेत, छोट्या ग्रामपंचायतीचा मिळून काही ग्रामीण भाग मिळून जुनं पनवेल नवीन पनवेल अशा पद्धतीने पनवेल महानगरपालिका बनले। ग्रामीण भागातून आलेली नोकरी धंद्याच्या निमित्ताने आलेली लोक या ठिकाणी वसलेली आहेत। अनेक प्रश्न नागरी प्रश्न या पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। बांधवाने दुसऱ्या बाजूला शेतकरी कामगार पक्ष या ठिकाणी लढतय, परंतु खऱ्या अर्थाने या पनवेल शहराच्या विकासाला आकार देण्याचं काम कोणी केलं असेल, तर ते प्रशांत ठाकूर रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास झालाय तो या पनवेल शहराचा झालाय। आणि आता तर देशात आमचं सरकार आहे, आता तर राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम करणारं चांगलं सरकार आहे। आणि मग जर खऱ्या अर्थाने या पनवेलचा विकास व्हायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पर्याय असू शकत नाही। आणि म्हणून आपले आशीर्वाद मागण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी आज आलेत। मी येताना त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचं टीव्हीवर एकाही स्क्रिप्ट बघत होतो। विवेक पाटील बिचारा भला माणूस, परंतु त्यांच्या पोच मी चव्हाणसाहेब बघत होतो, इकडे गाळाला हात ठेवलेला इकडे हात ठेवलेला। मग जसे काही जनता आमची त्या ठिकाणी जागीरदारी आहे, जनता आमची बटीक आहे, अशा आविर्भावातली आपण त्या ठिकाणी पोस्टर लावणार, अशा आविर्भावात तुम्ही त्या ठिकाणी स्क्रीनवर जनतेसमोर जाणार। जनतेला तुमचा आता भपकेपणा नको आहे, जनतेला देवेंद्र फडणवीसांचा पारदर्शी कारभार हवाय, जनतेला त्या ठिकाणी विश्वासाचं देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हवंय, जनतेला त्या ठिकाणी विकासाचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं राजकारण हवंय, नरेंद्र मोदी साहेबांचं राजकारण हवंय। आणि म्हणून कोणी काही बोलो, या ठिकाणी मी पनवेलकरांना आश्वस्त करतो की या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेवर पूर्ण सत्ता भारतीय जनता पक्षाची आल्याशिवाय राहणार नाही, असं एक चांगलं वातावरण या ठिकाणी या निवडणुकीच्या माध्यमातून उभं राहिलंय। अनेक प्रश्न आहेत, चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन होणार आहे, पर्यटन मंत्री या ठिकाणी बोलणार आहे, खानदेशातली लोक सुद्धा आपल्याकडे राहतात त्यांचंही मार्गदर्शन होणार आहे। आज सिडकोचे अनेक प्रश्न आहेत, आज पिण्याच्या पाण्याचा त्या ठिकाणी प्रश्न आहे, तेही पुरेसं पाणी आणि स्वच्छ पाणी मुबलक हवंय, सिडकोचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या कानी प्रशांतजी ठाकूर यांनी घातलेले आहेत। या पनवेल शहराला नियोजनबद्ध त्या ठिकाणी आकार द्यायचा, विकास करायचा आहे। आणि म्हणून बांधवांनो या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपल्याला आवाहन करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी काही क्षणात या ठिकाणी येत आहेत। आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या पनवेलचा विकास हवा असेल, आपल्याला खऱ्या अर्थाने हे पनवेल शहर स्वच्छ सुंदर आणि विकासाभिमुख असा दिसायला हवा असेल, तर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या मागे आपले आशीर्वाद उभे करा। आम्ही सारी मंडळी आपल्या सेवेला आहोत। आमदार म्हणून मी या जिल्ह्यातलाच आहे, आपल्या रायगडवासी आहे, रवींद्र चव्हाण साहेब स्वतः या ठिकाणी लक्ष देऊन आहेत, प्रशांतजी ठाकूर तर आमदार आहेत, रामशेठ ठाकूर आहेत स्वतः मुख्यमंत्री, या पनवेलच्या विकासामध्ये लक्ष घालून आहेत, अनेक योजना त्या ठिकाणी हातात घेतल्या आहेत। आणि या पनवेलच्या त्या ठिकाणी भविष्यातल्या विकासासाठी आपण सारे लोक त्या ठिकाणी जात पात धर्म पंत सगळे आपले त्या ठिकाणी भेदाभेद विसरून भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याच्या मागे आपले आशीर्वाद उभे करावे, अशा प्रकारची कळकळीची या ठिकाणी मागणी करतो। परंतु बांधवांनो राज्यात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, स्वतः नगर विकास खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहेत, आणि त्यामुळे महानगरपालिकेला निधी देणं महापालिकेचा विकास करणं या इतर साऱ्या राजकीय पक्षांपेक्षा त्या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी भारतीय जनता पक्ष करू शकेल हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतो। बांधवांनो शेतकरी कामगार पक्ष
त्यांचा प्रचार आपल्या रायगडवासियांना माहित आहे, पनवेलवासियांना तर अगदी चांगला माहित आहे। त्यांचं राजकारण त्या ठिकाणी विचारांवर नसतं, आचारांवर नसतं। निवडणुकीच्या 2 दिवस त्या ठिकाणी अनेक गोष्टींच्या माध्यमातून, प्रलोभनांच्या माध्यमातून या ठिकाणी मतदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील। परंतु बांधवांनो, आता राजकारणाची दिशा बदलली। नरेंद्र मोदी साहेबांनी, देवेंद्र फडणवीसान साहेबांनी राजकारणाला एक वेगळा आयाम दिलाय, राजकारणाला एक वेगळी दिशा दिली आहे, आणि तीच दिशा आपल्याला या पनवेल महानगरपालिकेमध्ये हवी। आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमळाला आपण त्या ठिकाणी आशीर्वाद द्या आणि पनवेलचा विकास करा, अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन या ठिकाणी मी आपल्याला करतो। आणि भारतीय जनता पक्षाला विजयी करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। धन्यवाद। यानंतर मी राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय आमदार जयकुमारजी रावळ साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस थोड्याच वेळात येणार आहे। या निवडणुकीच्या परिवर्तन आणि विकास सभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले कोकणाचे सुपुत्र आणि या भागातले लोकप्रतिनिधी श्री चव्हाण साहेब, उपस्थित असलेले माझ्याबरोबर आमचे आमदार सहकारी दरेकर साहेब, महाराष्ट्राचे युवकांचे प्रेरणास्थान युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेशजी टिळेकर, उपस्थित असलेले आमचे संघटन मंत्री श्री सतीशजी, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, विविध पदांवर काम करणारे सारे पदाधिकारी, आमचा मित्र पक्ष आरपीआयचे सारे पदाधिकारी, आणि ज्यांच्यासाठी मतदान मागण्यासाठी आम्ही आलोय ते सारे सन्माननीय उमेदवार, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, 2014 निवडणुकींचं रणसंग्राम सुरू झालं आणि संबंध भाषा भारताने एक निश्चय केला, एक प्रण केला की मागच्या 50-60 वर्षामध्ये होत असलेला भ्रष्टाचार आता कुठंतरी थांबला पाहिजे, हा माझा भारत जगला पाहिजे, आणि माझा भारताला जर जगवायचं असेल तर भारतामध्ये परिवर्तन करायचं असेल आणि भारताची सेवा करणाऱ्या सच्च्या सुपुत्राला पंतप्रधान पदावर बसवा लागेल। आणि म्हणून ही परिवर्तनाची नांदी ही 2014 पासून सुरू झाली आणि एक लाट, एक सुनामी संबंध भारतामध्ये आली। काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत, गुजरात पासून तर आसाम पर्यंत, आणि नरेंद्र मोदी साहेबांना सर्वसामान्य जनतेने आपल्या डोक्यावर घेतलं आणि राज्याचे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री पासून देशातले 30 वर्षानंतर सर्वात मजबूत असं सरकार भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी साहेबांचं झालं। पण परिवर्तनाची लाट तिथून सुरुवात झाली आणि तिथून आपण पाहतोय की परिवर्तन पावला पावलावर परिवर्तन होतोय। भारतातील सर्वसामान्य माणूस तो कुठल्याही जातीचा पंथाचा धर्माचा असो, तो अगदी हिमालयाच्या कडे काश्मीरमध्ये राहत असो किंवा कन्याकुमारीमध्ये असो, कन्याकुमारीचा खासदार सुद्धा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि लेह लद्दाख हिमालयाच्या खाली असलेला लेह लद्दाखचा खासदार सुद्धा हा भारतीय जनता पक्ष कमळाचा आहे। ही परिवर्तनाची नांदी झाली। त्याच्यानंतर महाराष्ट्राला अनेक राज्य आले आणि कालपर्यंत तर
उत्तर प्रदेश सारखं जटिल आणि कठीण राज्य ज्याच्यामध्ये सातत्याने भ्रष्टाचार गुंडागिरी सर्व प्रकारच्या गोष्टी आपण ऐकायचो त्या सगळा मोडत काढत मोदींचा योगी तिथे आला आणि बघितलं की अवघ्या 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये त्यांनी परिवर्तनाचा झंझावत केला. वरती नरेंद्र मोदी साहेब आहेत, खाली देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आपण साऱ्यांनी परिवर्तन केलं. या मागच्या 15 वर्षामध्ये असलेलं दादा असेल भुजबळ असेल या सगळ्यांचं राज्य मोळत बाबा दादाचं राज्य आपण मोळत काढलं. हिमालयपेक्षाही मोठा यांचा भ्रष्टाचाराचा कळस आपण त्यांना त्यांची जागा दाखवली आणि कितीही पैसा असला कितीही भ्रष्टाचार तुम्ही केला परंतु जनता जागृत असते आणि म्हणून जनता योग्य निर्णय घेते. माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर मोठ्या वेगाने कामाला सुरुवात झाली. आम्ही मंत्री म्हणून कामाला सुरुवात केली पण बंधू भगिनी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र देशातला 2 नंबरचं राज्य आहे पण महाराष्ट्रामध्ये जवळपास 4 लाख कोटी रुपयाचं कर्ज या लोकांनी महाराष्ट्रावर करून ठेवलंय. किती 4 लाख कोटी रुपयाचं कर्ज या आपल्या महाराष्ट्रावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी करून ठेवलंय. सातत्याने महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलं, भ्रष्टाचाराच्या माध्यमातून प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी लुटलं. जो महाराष्ट्र जो मुंबई जो आपला सारा परिसर विकासाच्या गतीने जात होता कधी काळी महाराष्ट्र नंबर 1 होता तो महाराष्ट्राला पिछाडीवर आणण्याचं महापाप या काँग्रेस राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केलं. यांचे नेते कसे श्रीमंत होतील यांचे उद्योग कसे चालतील हे ज्यांचं सातत्याने प्रयत्न राहिला आणि त्यामुळे महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा भरकटत गेला हा भरडला गेला आणि अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीपासून तो वंचित राहिला. पंजाब सारख्या राज्यामध्ये आज महाराष्ट्राच्या 1/4 असलेला पंजाब 90% तिथे सिंचनची व्यवस्था आहे. पंजाबमध्ये 90% सिंचनाची व्यवस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये 17-18% ही सिंचन आहे. याचा अर्थ 83% महाराष्ट्र 82-83% महाराष्ट्र हा कोरडवाहू आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची ही सारी परिस्थिती निर्माण झाली. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर आता ग्रामीण आणि शहरी हे 50-50% झालंय. जवळपास 48% हे शहरीकरण महाराष्ट्रामध्ये आणि 52-52% ग्रामीण भाग महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून महाराष्ट्र भारतामधला एकमेव राज्य आहे जिथे 50% शहरी आणि 50% ग्रामीण आहे आणि म्हणून शहरीकरणकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. पण मला आपल्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की मागच्या सरकारने 15 वर्षामध्ये हा सारा शहरीकरणाचा नियोजन या शहरीकरणाच्या मूलभूत सुविधांची व्यवस्था या संदर्भातला काय ठोस योजना केली आहे का? महाराष्ट्रामध्ये केली नाही, देशामध्ये केली नाही आणि म्हणून देशामध्ये अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या. परंतु देवेंद्र भाऊ फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर ते त्यांनी ओळखलं की शहरांचं आपण झटपट नियोजन केलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी स्मार्ट सिटीची योजना आणली. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून देशातले जे मेट्रोपॉलिस असतील सेकंड रंग ऑफ मेट्रोपॉलिस असतील थर्ड लाईन ऑफ मेट्रोपॉलिस असतील यांचं साऱ्यांचं नियोजन करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. कधी काळी यांच्या काळामध्ये आपल्या BST बसेससुद्धा व्यवस्थित चालायच्या नाही. आज गावागावामध्ये मेट्रोचं काम वेगाने चाललंय. आपण पाहतो की संबंध भारतामध्ये ते लखनौ असेल जयपूर असेल पनवेश असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल का मुंबई असेल सगळीकडे आता पब्लिक ट्रान्सपोर्टचं महत्व सुरू झालंय. मेट्रोच्या माध्यमातून काम सुरू झालंय. अंडरग्राऊंड रेल्वेच्या माध्यमातून काम सुरू झालंय. ओव्हरग्राऊंडच्या माध्यमातून सुरू झालंय. कोस्टल हायवेचं काम सुरू झालंय. सगळ्या प्रकारच्या हायवेंचं काम सुरू झालंय आणि MMRDA म्हणून हा साऱ्या परिसराचा विकासाचा आराखडा माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र भाऊ करतात. आज आपण आपल्या शहरामध्ये मूलभूत व्यवस्था खरं तर पनवेल सारखं गाव जे आहे पनवेल सारखं शहर जे आहे
हे पुढचं भविष्य आहे. मुंबईमध्ये सॅच्युरेशन झालेलं आहे, आता मुंबईमध्ये वाढायला जागा नाही. हॉरिझॉन्टल तिथे वाढता येईल, व्हर्टिकलसाठी स्पेस नाही. नवी मुंबईसुद्धा आता परिसीमा गाठली, आता नवी मुंबईसुद्धा झालंय. आता पनवेल हे भविष्याचं शहर आहे आणि पुढच्या काळामध्ये सर्व लोकांचं बेस्ट डेस्टिनेशन. आता कुठे जायचं, कुठं राहायचं, तर पनवेलला राहायचं. अशा प्रकारची चर्चा संबंध महाराष्ट्रामध्ये आणि संबंध देशामध्ये होऊ लागली. पनवेल काही ठराविक लोकांचं नाही, तर पनवेल हे संबंध महाराष्ट्राचं प्रतिबिंब आहे. महाराष्ट्रातले कानाकोपऱ्यातले लोक, मेहनत करणारे लोक, प्रामाणिक लोक, मेहनती लोक, कष्टकरी लोक, हे साऱ्यांनी येऊन हे पनवेलला आपलं कर्मभूमी, आपली मायभूमी इथे बनवली. आमच्या खानदेशचे अनेक लोक आले, सर्वसामान्य लोक आले, गोरगरीब लोक आले, मेहनत करणारे लोक आले, मध्यम वर्गीय लोक आले, नोकरदार लोक आले, छोटे मोठे उद्योग करणारे लोक आले आणि त्यांनी छोटासा संसार या पनवेलमध्ये इथे थाटलाय. त्यांनी त्यांची अपेक्षा काय, त्यांची फार मोठी अपेक्षा नाही, पण त्यांचे बच्चे कच्चे आहेत, त्यांचे परिवार आहे, त्याच्यासाठी मूलभूत सुविधा हे त्यांना मिळाली पाहिजे. दिवस रात्र कष्ट करणारा माणूस दिवस रात्र मेहनत करतो, आपला घाम गाळतो, रक्त झाडतो आणि घरी आल्यानंतर छोट्या छोट्या सुविधा ज्या आहेत, ज्या त्याच्या हक्काच्या आहेत, ज्या त्याच्या हक्काच्या आहेत, त्या त्याला मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून त्याची अपेक्षा किंबुना तेवढीच आहे की माझ्या घरी दोन वेळचं पाणी मिळालं पाहिजे, पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे, कुठल्या प्रकारचा रोगराई नको, फिल्टर पाणी त्याच्यामध्ये असलं पाहिजे, माझा परिवार जात असताना रस्ता व्यवस्थित असला पाहिजे, माझ्या लहान लहान मुलांना कुठंतरी शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, त्यांना फिरायला कुठंतरी बाग बागीचा झाला पाहिजे. एखादा शनिवार रविवार आम्हाला सुट्टीचा मिळाला तर परिवार म्हणून कुठंतरी सुरक्षितरित्या बायका पोरांना जाता यायला पाहिजे, ही व्यवस्था झाली पाहिजे. इतक्याच मूलभूत मागण्या हा आमचा माणूस करतोय, हीच खऱ्या अर्थाने त्याची मागणी आहे. आणि या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतोय की आपण या नवीन पनवेलमध्ये नरेंद्र मोदी आणि देवेंद्र भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होत आहे त्याचा धागा बना आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळाला मतदान करा, ही विनंती करण्यासाठी मी इथे आपल्याकडे आलोय. खरं तर आज आपण पाहतोय की पर्यटन मंत्री म्हणून मी आतो इथे आलोय. पर्यटन मंत्री म्हणून माझा दुहेरी भूमिका आहे, एक तर माझा खानदेशचा माणूस देखील या पनवेलमध्ये राहतोय आणि त्याची अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाला आम्ही मदत करणार आहे. त्यांनी आत्ताच मला पत्र दिलंय की याच्यामध्ये खानदेश विकास मंच जे आहे, मंडळ, खानदेश विकास मंडळ यांच्या अध्यक्षांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हा पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाला दिलाय. परंतु आपल्या या पनवेलला, आपल्या या पनवेलला आपल्याला कुठल्याही भागामध्ये वाटायचं, हा पनवेल महाराष्ट्राचा एक भाग आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक इथे आलेत. महाराष्ट्र काय, संबंध भारतामधले अनेक प्रांतातले लोक इथे आलेत आणि आज आपण पाहतोय की आज उद्या आपल्याला भविष्य आहे. पर्यटन म्हणून हे पुढच्या काळामधलं अत्यंत महत्त्वाचं शहर असणार आहे. आज संबंध भारतामधलं दोन नंबरचं ठिकाण, सर्वात जास्ती फॉरेन ट्रॅव्हलर्स हे दिल्लीला येतात आणि दोन नंबर जवळपास 5-5.5 कोटी लोक हे मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर येतात. परंतु उद्याचा काळ, भविष्य हे पनवेल आहे, कारण पनवेलमध्ये ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल संबंध जग या पनवेलमध्ये येणार आहे. आणि म्हणून पर्यटन दृष्टिकोनातनं पर्यटन मंत्री म्हणून मी ओळखतो आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं पनवेल हे पुढच्या काळातलं महत्त्वाचं डेस्टिनेशन असणार आहे. आणि म्हणून पनवेलचं पर्यटन दृष्टिकोनातनं विकास झाला पाहिजे. उद्याचे येणारे फॉरेनचे लोक आहेत, त्यांच्यासाठी लँड झाल्यावर केवळ एक एअरपोर्ट नव्हे की विमानाने येणं जाणं, नाही तर मुंबईमध्ये आम्ही पाहतोय की लोक टॅक्सीने येतात, एअरपोर्टला येतात, विमान पकडतात आणि चालले जातात. फॉरेनहून येणारा माणूस विमानातनं उतरतो, टॅक्सी पकडतो आणि चालला जातो. आपली इच्छा आहे की आलेला फॉरेनचा प्रवासी असेल,
विश्वभरातला प्रवासी असेल, देशभरातला प्रवासी असेल, महाराष्ट्रातला प्रवासी असेल, तो जर पनवेलला आला तर एक दोन दिवस तरी त्याने इथल्या हॉटेलमध्ये राहायला पाहिजे, इथल्या गोष्टींचा त्यांनी फायदा घेतला पाहिजे आणि या माध्यमातून हजारो लोकांना या माध्यमातून रोजगार मिळाला पाहिजे. आणि म्हणून केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, हे दोघही सरकारांची इच्छा आहे की पनवेलचा विकास करायचा आहे. आणि पनवेलचा विकास करायचा असेल तर ऍब्सोल्यूट मेजॉरिटी नाही तर दोन तृतीयांश बहुमतच्या माध्यमातून पनवेलची सत्ता जर आपल्याला मिळाली तर पनवेलचा विकास करता येईल. उद्याचं भविष्य आपल्या मुलांचं आहे, कारण तुम्ही आपल्या लोकांनी आता यालाच आपली मायभूमी बनवलं, यालाच आपली कर्मभूमी बनवलंय. आपण एक सुंदर सुंदर फ्लॅट घेतलेत, चांगले रस्ते इथे विकास होता ते, परंतु साऱ्या गोष्टींचा विकास होण्यासाठी राज्याच्या सरकारचा पाठिंबा आपल्याला पाहिजे असतो, केंद्रामधनं निधी आपल्याला पाहिजे असते. आणि शेकडो वर्ष जे काँग्रेस आणि आघाडीच्या बिघाडी सरकारला जे जमलं नाही ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने करून दाखवलं. आणि मग आमचा प्रयत्न आमचा मानस आहे की या पनवेलला एक स्मार्ट सिटी, एक आधुनिक सिटी, एक मॉडर्न सिटी, जगातल्या लोकांमधलं एक आदर्श शहर म्हणून उभं करण्याचं आमचं सगळ्यांचा मानस आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं मी आपल्या सगळ्यांना आव्हान करण्यासाठी आलो आहे की आपण कोण व्यक्ती आहे. अनेक आमचे उमेदवार आहेत, अनेकांचे नावं मला माहीत नाही, अनेकांच्या एरिया मला माहीत नाही, पण मी एकच गोष्ट ओळखतो की त्यांची निशाणी ही कमळाचं फूल आहे. आणि त्या कमळाच्या फुलावरचं बटन मी दाबून मी कमळाला विजय करणारे अशा प्रकारचा प्रयत्न मी केलाय. खरं तर मी इथे आमच्या सहकाऱ्यांशी बोलत होतो, म्हटलं पनवेलमध्ये फार जागृती आहे, पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास होतो, पण ज्यावेळेस मी ऐकलं व ज्या प्रकारचा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारामधनं राजकारण आणि राजकारणमधनं पैसा अशा प्रकारचं जर इथे चालत असेल तर तेही योग्य नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण साऱ्यांनी सातत्याने नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा दिला, अनेक अडचणी त्यांना झाले, पण नरेंद्र मोदी साहेब हे खऱ्या अर्थाने भारतीय जनतेचे, भारतीय जनताचे, हृदयाचे हिरो झाले. आपल्या देशातला पंतप्रधान आहे आपल्याला अभिमान आहे, परंतु देशातला पंतप्रधान भारतामध्ये आलो, त्यांचा सत्कार होतो, रॅली होते, लोक येतात, ठीक आहे, आम्हाला आनंद आहे, पण खरा अभिमान होतो की ज्या अमेरिकाने नरेंद्र मोदींना व्हिसा देणार नाही अशा प्रकारची वल्गना केली होती, नरेंद्र मोदी या विश्वातले एवढे मोठे नेते झाले की रेड कार्पेट वेलकम हे अमेरिकेच्या राष्ट्रपतीने दिला आणि अमेरिकेचा राष्ट्रपती हे आमच्या देशामध्ये आमच्या प्राईम मिनिस्टरमध्ये वॉक आणि टॉक करायला आले, याच्यापेक्षा काय अभिमान आणि स्वाभिमान तुम्हाला होऊ शकतो. सौदी अरबला मोदी साहेब गेले, अरबच्या देशांमध्ये गेले, ओमानला गेले, UAE ला गेले, आणि जिथे UAE मध्ये आपल्याला भीती वाटायची त्या UAE च्या माध्यमातून, त्या अरबच्या देशांच्या माध्यमातून अरबिस्तानमध्ये पहिलं मंदिर हे तिथे बांधण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून होतं. संबंध विश्वामधले एक मोठे नेते म्हणून ज्यावेळेस पॅरिसवर टेररिस्ट अटॅक झाला त्यावेळेस संबंध विश्व हल्लं, पण काही फ्यू नेते होते, बोटावर मोजणारे इतके जे नेते होते त्याच्यातले एक नरेंद्र मोदी होते की ते स्वतः पॅरिसला गेले आणि पॅरिसच्या पंतप्रधानला सांगितलं की तुमच्यावर जो हा भयाड हल्ला झालाय या ठिकाणी फ्रान्सच्या जनतेबरोबर भारतची जनता ही उभी आहे आणि आमचा पाठिंबा आम्ही तुम्हाला देतो, आणि त्याचा परिणाम आपण बघितला. संबंध विश्वामध्ये आता भारताचा डंका आहे, संबंध देशामध्ये मोदी साहेबांचा डंका आहे. मागच्या काळामध्ये 10 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्या 10 नगरपालिकांमधनं त्या 10 महानगरपालिकांमध्ये 8 महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, मुंबईमध्ये जवळपास बरोबर आले आणि एक आपल्याकडनं राहून गेली, तर 10 पैकी 8-9 आपल्या महानगरपालिका आल्या. आणि ती यादीमध्ये आमच्या महापौरांची यादीमध्ये पनवेलचं नाव सुद्धा जडलं पाहिजे, पनवेलचं नाव सुद्धा जोडलं पाहिजे, हीच प्रामाणिक भावना आहे. आणि पर्यटन मंत्री म्हणून
पनवेल मध्ये मला काम करता येईल, आपल्यासाठी विकास करता येईल आणि पुढचं भविष्य जे आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार आहे त्याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय पाहुणे येणार आहे त्यांचं नियोजन करण्यासाठी, त्यांचा आराखडा तयार करण्यासाठी ही संधी तुम्ही भारतीय जनता पक्षाला द्यावं ही विनंती करण्यासाठी आलो आहे. मला माहिती आहे की खान्देशचे लोक इथे आहेत, पश्चिम महाराष्ट्राचे आहेत, विदर्भाचे आहेत, कोकणाचे आहेत, भारताच्या राज्याच्या बाहेर अनेक विविध राज्यांचे आहेत आणि तुम्ही मिळून हे सप्तरंगाचं रेनबो हे आपण तयार केलं आहे. या माध्यमातून पनवेलचा विकास चालला आहे. माझी विनंती एवढीच आहे, मला खात्री आहे की आपण मेजॉरिटी देणार, पण माझी विनंती एवढीच आहे की 2/3 बहुमतांनी आपण भारतीय जनता पक्षाला निवडून द्या, जेणेकरून विकासाची गंगा ही घराघरापर्यंत पोहोचवता येईल, आपलं भविष्य आम्हाला साकारता येईल, आपला विकास आम्हाला करता येईल. हाच विनंती करण्यासाठी आलोय. ही संधी तुम्ही आम्हाला द्यावी ही विनंती करतो. आणि न चुकता न थांबता खरं तर शहराच्या लोकांची जबाबदारी वाढली, कारण अनेक कामं आपल्याला असतात, अनेक समस्या आपल्याला असतात, थकाथकीचं जीवन आहे. पनवेलच्या काही लोकांना पुण्याला जावं लागतं, पनवेलच्या काही लोकांना न्यू मुंबईला कामाला जावं लागतं, पनवेलच्या काही लोकांना बॉम्बेला कामाला जावं लागतं. पण माझी विनंती आहे की निवडणुकीच्या दिवशी आपलं सारं काम बाजूला ठेवून माता भगिनींना मी विनंती करेल की एखादा दुपारचा उपास होईल तर होईल, पण सारं काम बाजूला ठेवून 18 वर्षाच्या वयाची वयाच्या वरचे मुलं मुली असतील साऱ्याच्या सारे परिवार मिळून जसं एखादं राष्ट्रीय कामासाठी आपण जातो, कारण राष्ट्रीय जबाबदारी आहे मतदान करण्याची, सारं परिवार मिळून एकत्रित जा आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळाला मतदान करा ही विनंती करतो आणि विश्वास व्यक्त करतो की पनवेल आम्हाला ताकद देईल. हा विश्वास व्यक्त करून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर मी ACP निलेवर साहेबांना विनंती करतो की जे पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांना कृपया या ठिकाणी स्टेजच्या डावीकडे या ठिकाणी त्यांना येण्याकरता परवानगी द्यावी. मी निलेवर साहेब ACP साहेब आहेत, त्यांना विनंती करतोय की जे आहेत ज्यांचं पक्ष प्रवेश झाला की ते परत त्या ठिकाणी जाऊन बसतील. आणि सौस्मिता वाणी यांनी पण या ठिकाणी यावं, जेनब शेख पण या ठिकाणी आहेत त्यांनी पण या ठिकाणी इथे येऊन उभं राहावं, सौस्मिता वाणीने सुद्धा इथे येऊन उभं राहावं. या या सगळ्यांनी या. मी आदरणीय पर्यटन मंत्री सन्मान्य जयकुमारजी रावळ साहेब, या निवडणुकीचे प्रमुख बंदर विकास राज्यमंत्री सन्मान्य नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष आमदार योगेशजी टिळेकर साहेब, या सर्वांना विनंती करतो आपण आपल्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षात प्रवेश करून घेणार आहोत. भारतीय जनता पक्षामध्ये काही नव्याने आम्हाला लोक येतात, पण मी आपल्या सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की राजकीय नेते यांच्यासाठीच नव्हे तर समाजामधले जे जे लोक आपल्या देशासाठी काम करू इच्छित, मग कोणी वकील असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी रिटायर्ड अधिकारी असेल, कोणी व्यावसायिक असेल किंवा कोण छोटा मोठा कामगार करणारा माणूस असेल, ज्या ज्या लोकांना देश सेवा करायची असेल, ज्या ज्या लोकांना आपल्या महाराष्ट्र मातीची सेवा करायची असेल त्या त्या लोकांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे. या आणि आमच्याबरोबर खांदाला खांदा मिळून काम करा हे आव्हान आणि विनंती या निमित्ताने मी आपल्याला करतो. पनवेल नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष स्मिता देवीदास वाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि मंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी जाहीर प्रवेश करून घ्यावा. भारतीय जनता पार्टीचा त्याचप्रमाणे डॉक्टर विशाल देवीदास वाणी पनवेल शहर महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर सेलचे ते अध्यक्ष होते. सन्मान्य देवीदास वाणी सामाजिक कार्यकर्ते. श्री राजेंद्र मोहनसिंग परदेशी, श्री शंकर गोविंद पनवेलकर, अरविंद दत्तात्रय पनवेलकर, रितेश सदाशिव पनवेलकर, रुपेश चंद्रकांत तळोजेकर, कपिल गंगाराम कळवेकर, श्री प्रबोध प्रभाकर पवार, गौरी प्रबोध पवार, श्री रुपेश भुजबळ, श्री सिद्धेश मोरेश्वर पाटील, सुचित पुंडलिक पाटील, प्रवीण तात्यासाहेब चव्हाण, संतोष रामचंद्र तरे आणि राजेश अप्पासाहेब बोराडे, या सर्व मंडळींचा आज
मंत्री मोदींच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश होत आहे। भारतीय जनता पार्टीचा या सर्वांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 भारतीय जनता पार्टीच्या या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं काही क्षणार्धात या व्यासपीठावर आगमन होत आहे। आपल्या पूर्वनियोजित सभेला या ठिकाणी प्रारंभ होईल। उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचं मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत, सुस्वागतम। भारत माता की, भारत माता की। अच्छा, या प्रचार सभेसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय जयकुमार रावलजी, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे नेते प्रवीणजी दरेकरजी, सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनी, आपण सर्वजण जाणता पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 24 तारखेला होणार आहे। ही निवडणूक तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी निवडणूक आहे। या निवडणुकीच्या रूपाने आपण महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच मतदान करणार आहात। गेले अनेक वर्ष या भागातील नागरिकांना ज्या नागरी सुविधांचा अभाव होत होता, काही नागरी सुविधा उपलब्ध होण्याच्या पासून वंचित राहावं लागत होतं, अशा सर्व नागरी सुविधा आपणा सर्वांना प्राप्त झाल्या पाहिजेत यासाठी खऱ्या अर्थाने या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूरजी व लोकनेते रामशेठ ठाकूरजी आणि त्यांच्या पूर्ण टीमने, भारतीय जनता पार्टीच्या या इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले की या भागामध्ये नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यासाठी खऱ्या अर्थाने काय निर्णय घेतला पाहिजे। केंद्र आणि राज्यातून येणारा तुटपुंजा निधी आणि त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही आणि म्हणून या भागामध्ये महानगरपालिकेचं निर्माण झालं पाहिजे। या भागातील असलेल्या सोयी सुविधा, मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं नागरीकरण, जवळपासचा असलेला ग्रामीण भाग आणि त्यामध्ये असलेल्या नागरी सुविधांचा अभाव, या सर्वांना एकत्रित विकासाच्या प्रवाहामध्ये जर आणायचं असेल तर महानगरपालिकेचं निर्माण करणं ही काळाची गरज आहे आणि ही गरज ओळखून प्रशांतजी ठाकूर यांनी मागणी केली आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी या मागणीला होकार दिला आणि आज या पनवेल महानगर पालिकेची निर्मिती झाली। खऱ्या अर्थाने या महानगरपालिकेची निर्मिती झाल्यामुळे या भागामध्ये सर्वांगीण विकास व्हायला सुरुवात झाली। अमृतच्या माध्यमातून या भागामधील पाण्याची समस्या दूर झाली। 200 कोटीपेक्षा जास्त निधी या भागाला मिळालाय। या भागामधील रस्त्यांची कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये सुरू व्हायला सुरुवात झाली। याचं प्रमुख कारण या भागामधील असलेले लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतजी ठाकूर यांची असलेली दूरदृष्टी। त्यांनी सतत असा प्रयत्न केलाय की या नागरिकांसाठी, या नागरिकांच्या पूर्णच्या पूर्ण विकासाच्या दृष्टिकोनातून मला जे जे करता येईल तेवढं करावं आणि सातत्याने त्यांनी, मी सभागृहामध्ये नेहमीच त्यांना पाहतो, सभागृहामध्ये त्यांची पनवेल शहरासाठी असलेली पोटतिडकी, प्रश्न मांडण्याची एक वेगळी अशी असलेली हतोटी, इथल्या असलेल्या प्रत्येक नागरिकाला कशी सोयी सुविधा मिळेल, जास्तीचा निधी या शहराला कसा मिळेल,
हे शहर सांस्कृतिक शहर म्हणून कसं या येणाऱ्या काळामध्ये लोकांपर्यंत आणि लोकांना या नागरी सुविधांचा उपयोग कसा करता येईल, सांस्कृतिक शहर म्हणून कसं पुढे येईल, ही क्रीडा नगरी म्हणून कशी पनवेल नगरी लोकांना परिचित होईल यासाठीचा प्रयत्न सातत्याने सभागृहामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळी आयुधं वापरून माननीय प्रशांतजी ठाकूर हे सातत्याने करताना दिसतात। मी आपणा सर्वांना विनंती करायला इथे आलो आहे की या भागातील नागरिकांनी या 24 तारखेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये एकच विचार करण्याची गरज आहे। या निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार अतिशय चांगल्या प्रकारे काम करतंय हे आपणा सर्वांना मला सांगायची आवश्यकता नाही। त्याची पोचपावती संपूर्ण भारतामधील असलेल्या प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून मिळते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामधील असलेले आदरणीय मुख्यमंत्रीजी यांच्या रूपाने सुद्धा विकासाचं राजकारण सातत्याने होत आलंय हेही आपण सर्वजण पाहत आहात। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं या ठिकाणी या सभास्थानी आगमन झालेलं आहे। पनवेल शहरामध्ये त्यांचं खूप खूप अभिनंदन। छत्रपती हॅलो शिवाजी महाराजांच्या नामदार मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, आपण मराठी मनाचं दैवत महाराष्ट्राचं दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत माता की भारतीय जनता पार्टीचा सन्माननीय आठवले साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज की, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातो। पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017 भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब, महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार जयकुमारजी रावळ साहेब, बंदर विकास राज्यमंत्री नामदार रवींद्रजी चव्हाण साहेब, कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, या सर्वांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे। या सर्व मान्यवर मंडळींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत सुस्वागतम। यानंतर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करावं। हा आनंद हा उत्साह तेज गतीनं सरावं, क्षणोक्षणी आपल्या अंगणे अतृप्त चैतन्य फुलावं, नव आशांच्या सप्तसुरांचं नातावं जुळावं, नभे तराणे आपल्या आगमनाच्या इंद्रधनुच्या इथे हुंदकावे स्वागत गाणे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सन्माननीय मुख्यमंत्री मोदींचं या ठिकाणी स्वागत करूया। यानंतर आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना, आपण सन्माननीय नामदार आठवले साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं। राज्याचे पर्यटन राज्यमंत्री आदरणीय जयकुमारजी रावळ साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत, मी अरुण शेठ भगत यांना विनंती करतो आपण रावळ साहेबांचं या ठिकाणी स्वागत संपन्न करावं। सन्मान्य जयंतजी पगडे यांना विनंती आहे आपण धन्यवाद। सन्मान्य चव्हाण साहेबांचं हार्दिक स्वागत, कृषी राज्यमंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत, सदाभाऊ खोत साहेबांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होईल। चव्हाण साहेबांचं स्वागत या ठिकाणी जयंत पगडे आपण करावा अशी आपणास विनंती। आमदार आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांचं स्वागत अनिल भगत आपण करावा अशी आपणास विनंती। आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी टिळेकर साहेब यांचं स्वागत वाय टी देशमुख साहेब आपण संपन्न करू अशी आपणास विनंती।
जयदीप कवाडे साहेब यांचं स्वागत या ठिकाणी राजेंद्र पाटील यांनी करावं अशी त्यांना विनंती. यानंतर प्रास्ताविक आमदार प्रशांतदादा ठाकूर. पनवेल महानगरपालिकेच्या 24 मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं आज ही महानगरपालिका खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळं तुम्हाला आम्हाला मिळाली ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आज या पनवेल शहरामध्ये आलेले आहेत त्यांचं आपणा सर्वांच्या वतीनं सगळ्यात आधी मी मनापासून स्वागत करतो. आज या मंचावरती उपस्थित असणारे सन्माननीय केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय तरुण तडफदार पर्यटन मंत्री सन्माननीय जयकुमारजी रावल, या मंचावरती उपस्थित असणारे आदरणीय सदाभाऊ खोत, या राज्यमंत्री सन्माननीय सदाभाऊ खोत, या मंचावरती उपस्थित सन्माननीय राज्यमंत्री आणि या पनवेल महानगरपालिकेची विशेषत्वानं जबाबदारी स्वीकारणारे नामदार रवींद्रजी चव्हाण, आमदार प्रवीणजी दरेकर, या व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय आमदार, या ठिकाणी आमचे सहकारी, या व्यासपीठावरती उपस्थित असणारे जयदीपजी कवाडे, या व्यासपीठावरती उपस्थित सर्व आमचे सन्माननीय सहकारी, सर्व व्यासपीठावरती उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी RPIचे सर्व पदाधिकारी सहकारी, या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व पनवेल आणि परिसरातून या महानगरपालिका क्षेत्रातून आलेले आपण सर्व भारतीय जनता पार्टी RPIचे सर्व कार्यकर्ते, PRPचे सर्व कार्यकर्ते, सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी, उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, सगळ्यात आधी या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपणा सर्वांच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. आणि या पनवेल महानगरपालिकेच्या आपल्या या निवडणुकीला आपल्या सर्वांना येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महानगरपालिकेची निवडणूक तर संपून जाईल, पण या निवडणुकीच्या माध्यमातून या पनवेल शहराला आम्हाला काय द्यायचं आहे, या पनवेल महानगरपालिकेची निर्मिती का केली हे आपल्या सर्वांसमोर सांगण्यासाठी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि सर्व मान्यवर आलेत, त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. एकीकडे ही पनवेल महानगरपालिका पनवेल शहराचा भाग आहे जो नगरपालिकेचा आहे, त्याबरोबर सिडकोच्या वसाती आणि ग्रामीण भाग या सगळ्याची मिळून झालेली ही महानगरपालिका. या महानगरपालिकेच्या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमच्या सहकारी पक्षांच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की गेली अनेक वर्ष 1852 सालाची ही पनवेलची नगरपालिका आणि या नगरपालिकेच्या अनुषंगानं असणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या जागेच्यामुळं पनवेलच्या भोवताली सिडकोनं घातलेला वेढा, यामुळे येणाऱ्या अडचणी, ग्रामीण भागामधल्या पायाभूत सुविधांच्या अडचणी, लोकसंख्येची तर वाढ होती आहे पण पायाभूत सुविधा नाहीत अशा अडचणी, नागरी वसाहती सिडकोच्या आहेत त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा काही प्रमाणात झाल्या आहेत, काही प्रमाणात नाही, पण नागरी सुविधांचा मात्र पत्ता नाही, अशा वेळेला या सगळ्या या परिसराची महापालिका झाली पाहिजे ही मागणी प्रामुख्यानं भाजप आणि आमच्या सहकारी पक्षांनी म्हणून केली. आणि एकीकडे ही मागणी करत असताना या परिसरामधले आपण सर्व नागरिक भगिनी बंधू आहेत, या सगळ्यांच्या अशा आकांक्षा आहेत की या सगळ्या शहराच्या कडून आम्ही या ठिकाणी या शहरात राहतो, या शहरात राहत असताना आम्हाला ज्या सुविधा मिळायला पाहिजेत या सगळ्या सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वेळेला सिडकोच्या परिसरामध्ये आपण या राहणारे नागरिक बंधू भगिनी, विशेषतः मी सांगेन की पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं असू द्या, रस्ते असू द्या किंवा गटारं असू द्या, या परिसरामध्ये बगीचे मागणं असू द्या, आम्ही भाजीचे मार्केट मागणं, मटन मार्केट मागणं, मच्छी मार्केट मागणं, बस डेपो मागणं, किती किती मागण्या आहेत आणि या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने येणाऱ्या अडचणी आहेत. इथे आमचे झोपडपट्टीवासी बांधव असतील त्यांच्या दृष्टिकोनातून पुनर्वसन करायचं आहे, सिडकोच्याकडून आम्ही जागा मागून राहिलो पण सिडकोच्याकडून या जागा मिळत नव्हत्या, अखेर किती वेळा मागत राहायचं हा प्रश्न पडत होता. आणि म्हणून 2014 सालापर्यंत अनेक वेळेला या पद्धतीच्या अडचणी आल्या, या अडचणींवरती मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही एकीकडे प्रयत्न करतोय पण त्या दृष्टिकोनातून मार्ग मात्र निघत नाही, अशा वेळेला या सगळ्या परिसराची महापालिका होऊनच
या सगळ्या समस्या सुटू शकतात असा प्रश्न या निमित्तानं सातत्यानं आम्हाला पडलेला होता. या सगळ्या परिसरामध्ये परिवहन सेवा सुरू झाल्या पाहिजेत. सिडकोच्या वसाहती आहेत, पलीकडं नैनाच्या वसाहती आहेत, या सगळ्या परिसराला जोडण्याच्या दृष्टिकोनातून दळणवळणाची साधनं हवी आहेत या दृष्टिकोनातून आमची मागणी आहे. पण नगरपालिका म्हणून पडणाऱ्या या संदर्भातल्या मर्यादा होत्या. या सगळ्या परिसरामध्ये सिडकोच्या वसाहती आहेत किंवा या परिसरातला जो आमचा पनवेल शहरातला भाग आहे, प्रत्येकाची गरज आहे. वेगवेगळ्या समाजातली लोक या महानगरपालिकेच्या परिसरात राहत आहेत. मग त्याच्यामध्ये दक्षिण भारतीय आहेत, उत्तर भारतीय आहेत, देशातला कुठलाही समाज आपण सांगूया, देशातलं कुठलंही राज्य सांगूया, या राज्यातली लोक आज या पनवेल महानगरपालिकेच्या परिसरामध्ये राहत आहेत. आणि या सगळ्या लोकांची मागणी आहे की आम्हाला आमचे सामाजिक कार्यक्रम राबवायचे आहेत, आम्हाला आमचे सांस्कृतिक कार्यक्रम राबवायचे आहेत. आणि जर हे सगळे कार्यक्रम आम्हाला राबवायचे असले तर या सगळ्या कार्यक्रमांच्यासाठी आमच्याकडे स्वतःची जागा नाही. कित्येक वर्ष सिडकोकडे ते मागत राहिले, पण आमचा जुन्या सरकारमधला अनुभव असा होता की शब्द मात्र दिला जात होता, शब्द पूरं करण्याच्यासाठी मात्र तिथं कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी काळजी नसायची. आणि त्यामुळे हे सगळं घडत असताना जर या सगळ्या परिसराच्या माध्यमातून आम्हाला सिडको सेवा सुविधा देण्याच्या बाबतीमध्ये कमी पडत असेल, आमच्या हक्काची जागा त्या ठिकाणी देण्यासाठी कमी पडत असेल, तर किती काळ आम्ही या ठिकाणी हे सगळं भोगत राहायचं? नगरपालिकेच्या मध्ये लोकांचं मतदान आहे, पण सुविधा मात्र सिडको देते, सेवा मात्र सिडको देते. अशा वेळेला या सगळ्या परिसराच्या माध्यमातून मागणी होत राहिली की याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल व्हायला पाहिजे. आणि म्हणून हा बदल होण्याच्या दृष्टिकोनातून म्हणून आम्ही या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री मोदींकडे मागणी केली की महापालिका झाली पाहिजे. आज या सगळ्या परिसराच्या अनुषंगानं या ठिकाणी झोपडपट्टीचं पुनर्वसनाच्या अनुषंगानं सातत्यानं मागणी होते आहे. राज्याचे मुख्यमंत्री या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करणार आहे की या दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादे जसं ठाण्याला आपण स्वतंत्ररित्या SRA केलेला आहे, त्या धर्तीवरती इथं या महापालिकेला या SRA अथॉरिटी जर त्या ठिकाणी देता आली तर त्या माध्यमातून इथल्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन होऊ शकेल. या सगळ्या परिसरामधल्या लोकांनी अनेक वर्ष या ठिकाणी राहत असताना वेगवेगळ्या वेळी पूर आले, या पुराच्या अनुषंगानं या ठिकाणी ज्या अडचणी निर्माण झाल्या, लोकांनी राहायला जागा आहे पण सातत्यानं दरवर्षी पुराचं पाणी घरामध्ये येतं, लोकांनी एक एक मजला वरती चढवला आणि पुराच्या पाण्यापासून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण त्या त्या वेळेला सिडकोच्या माध्यमातून त्यांना रेग्युलर करण्याच्या दृष्टिकोनातून अडचणी येत होत्या. सिडकोकडे आम्ही वारंवार खेटे घातले, सिडकोकडे वारंवार मागणी केली की जर FSI वाढून दिला तर या सगळ्या लोकांची घरं नियमित होऊ शकतील. दुर्दैवानं अशा पद्धतीच्या अनेक मागण्या या आमच्या केवळ कागदपत्रांमध्ये राहिलेल्या आहेत, या कुठे ना कुठेतरी प्रत्यक्षात येण्याची आवश्यकता होती. आणि म्हणजे या दृष्टिकोनातून आज महानगरपालिका झाली आहे आणि या महानगरपालिकेच्या माध्यमातून आमचं A टाईप पासून B टाईप पासून या सगळ्या परिसरातल्या वस्त्या असतील, या सगळ्या परिसरामधल्या या ठिकाणी कळंबोली पासून वसाहती आहेत, या सगळ्या परिसराच्या या ठिकाणी जी वाढीव बांधकामं आहेत ही वाढीव बांधकामं नियमित करण्याची आवश्यकता आहे. ही मागणी या व्यासपीठाच्या निमित्तानं आज मी सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना या निमित्तानं करतोय. इथल्या परिसरामधली सिडकोच्या वसाहती आहेत, मी सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना विनंती करणार आहे, बऱ्याचशा वसाहतींमध्ये नॉन ॲग्रिकल्चर टॅक्सचा भुर्दंड इथल्या सगळ्या रहिवाशांवरती सोसायट्यांवरती पडलेला आहे. या सगळ्या वसाहतींमध्ये राहणारी लोक आहेत, सिडकोच्या कडून यांनी घरं घेतलेली आहेत. आणि मग सिडकोच्या कडून ज्या वेळेला यांनी ही घरं घेतली तर त्यावेळेला या सगळ्या लोकांनी काही स्वतःहून आपल्या शेतजमिनींचं काही राहणाऱ्या जागेमध्ये रूपांतर केलेलं नाही. मग अशा वेळेला या सगळ्या लोकांची मागणी आहे की आम्हाला हा NA टॅक्सचा भुर्दंड कशासाठी? आणि म्हणून हा NA टॅक्स जर भरायचाच असला तर तो सिडकोनं भरला पाहिजे. आमच्याकडून, नागरिकांकडून, या सोसायट्यांकडून हा NA टॅक्स भरून आपण मागू नये, ही मागणी सिडकोमध्ये वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. आणि सन्मान्य मुख्यमंत्री मोदींना विनंती करेन की राज्य सरकारच्या माध्यमातून ही मागणी आपण या ठिकाणी या मागणीला मान्यता द्यावी. आज सिडकोच्या वसाहती नवीन पनवेल खांदा कॉलनी आणि परिसरातले आहेत की या वसाहतीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी लोकं राहायला आली आहेत. 20-20, 30-30 वर्ष होऊन गेली, त्याहीपेक्षा जास्त कालावधी लोटला. आणि अशा वेळेला जे ज्या जमिनीवरती राहत आहेत या जमिनी मात्र त्यांच्या भाडे तत्वावरती आहेत, त्या कायमस्वरूपाच्या झाल्या पाहिजेत अशा पद्धतीची आमची सर्वांची मागणी आहे. आणि म्हणून या ज्या लीज होल्ड जमिनी आहेत या फ्री होल्ड कराव्यात अशा पद्धतीची या सगळ्या आमच्या समस्त नागरिकांची मागणी आहे. आणि या दृष्टिकोनातून सन्माननीय मुख्यमंत्री मोदींना विनंती करतो. पनवेल नगरपालिकेच्या क्षेत्रातली लोक आहेत, या सगळ्या लोकांच्या अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीची स्वप्न आहेत. पनवेल शहराच्या अनुषंगानं जुनं गावठाण
1852 सालाची तर नगरपालिका पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीनं अडचणी आम्हाला सातत्यानं येत राहतात. पनवेल नगरपालिकेच्या मालकीचं देहरंग धरण आहे. या देहरंग धरणामधला गाळ आम्ही काढायचं ठरवलं, पण गाळ काढायचा झाला तर पर्यायी व्यवस्था आमची जी आहे पाण्याची, MJP पाणी येतं, MIDC पाणी येतं, या पाईपलाईनच्या मध्ये अनेक पद्धतीनं जीर्ण झालेली पाईपलाईन आहे, आणि त्यामुळे एकीकडे गाळ काढायचा तर त्याच वेळेला ही पाईपलाईन ज्यांनी पाणी येतं उन्हाळ्यामध्ये अनेक वेळेला 15-15 दिवस 20-20 दिवस पाणी पुरवठा खंडित होऊन जातो, कारण ती पाईपलाईन उन्हामुळे हीटमुळे बस्ट होऊन जाते. अशा वेळेला ती पाताळगंगा धरणातलं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, ही जशी आमची मागणी आहे, त्याचबरोबरनं या संपूर्ण पनवेल शहर आणि परिसराची पाण्याची गरज भागवली पाहिजे. केवळ देरंग धरणातला गाळ काढून होणार नाही, केवळ आज असलेले आमचे जी धरणं आहेत, शेजारची सिडकोला सप्लाय करणारी धरणं त्याच्यामध्ये असतील, मग त्याच्यामध्ये आम्हाला बाळगंगा धरण असू द्या, हेटवणे धरण असू द्या, याच्यातलं पाणी तर आम्हाला पाहिजेच. आणि मी मुख्यमंत्री महोदयांचा आभार मानेन की अमृत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण काही देणार आहात, पण त्याचबरोबरनं एक शाश्वत अशा पद्धतीचा पाणी पुरवठ्याचा करणारा धरण आम्हाला हवं आहे. आणि मग सिडकोनं आपल्याकडे मागणी केलेली आहे की या शेजारच्या परिसरामध्ये कर्जत तालुक्यामध्ये एक कोंडाणे धरण त्या ठिकाणी सुरू झालं होतं. दुर्दैवानं त्या कोंडाणे धरणामध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या भ्रष्टाचाराच्यामुळे त्या कोंडाणे धरणाचं पाणी या ठिकाणी मिळण्याची शक्यता मावळली. आज आमची मागणी आहे, या शहराची लोकवस्ती वाढली आहे, शेजारी नैनाचा परिसर वाढतोय, आणि म्हणून सिडकोनं आपल्याकडे मागणी केली आहे की नैनासाठी आम्हाला ते धरून बांधू द्या. आमची आज या ठिकाणी आपल्याला मागणी आहे की नैनाच्या बरोबरीनं या महानगरपालिकेसाठी हे कोंडाणे धरण बांधण्याची जर परवानगी आपण दिली तर पाण्याच्या स्रोताचा प्रश्न आमचा कायमस्वरूपी मिटेल, आणि 24 तास 7 दिवस आठवड्याचे आम्हाला हे पाणी मिळू शकेल, आणि या अनुषंगानं हे प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. घनकचऱ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं सिडकोच्या बरोबर आम्ही नगरपालिका म्हणून ॲग्रीमेंट केलं. नगरपालिका म्हणून केलेल्या ॲग्रीमेंटनुसार सिडकोचा घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला, पण हा जो प्रकल्प उभा राहिला तो नागरी वस्तीच्या शेजारी, गावांच्या शेजारी उभा राहिला, आणि त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांचा त्या घनकचरा प्रकल्पाला विरोध आहे, आणि त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करत असताना त्या सगळ्या मंडळींनी अनेक वेळेला तिथलं काम बंद पाडलं, मग तात्पुरता कुठेतरी तो कचरा डंप केला जातो. अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जो जाहीरनामा काढला आहे, या जाहीरनाम्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगतोय, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगतोय की इथे एक अत्याधुनिक स्वरूपाचा असा घनकचरा प्रक्रिया केंद्र उभं केलं पाहिजे. त्याच्यासाठी गावांपासून, खेड्यांपासून दूर, लोकवस्तीपासून दूर अशा पद्धतीच्या या ठिकाणी ठिकाण निवडलं पाहिजे. या दृष्टिकोनातून देखील येणाऱ्या कालावधीमध्ये या महानगरपालिकेला प्रयत्न करावा लागणार आहे, आणि म्हणून या सगळ्या परिसराच्या माध्यमातून आम्हाला या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगलं आमच्या सुखाचं समाधानाचं एक ठिकाण आहे असं वाटणारं एक शहर हवं आहे. पनवेल तसं म्हटलं तर दिवंगत लोकनेते दिभा पाटील साहेब यांचं शहर. दिवंगत लोकनेते दिभा पाटील साहेबांनी या पनवेलचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, आणि त्यामुळे इथल्या भूमिपुत्रांच्या हक्कासाठी, इथल्या स्थानिकांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्यानं संघर्ष केला. काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला केवळ संघर्ष करूनच त्यांचा बराच कालावधी लोटला. आज JNPT 12.5% या ठिकाणी सुरू झाले आहेत, पण सिडकोचे 12.5% मिळावे यासाठी लढा त्यांनी उभारला, आणि JNPT 12.5%च्या लढ्यापर्यंत तो या ठिकाणी लढा अविरतपणानं चालू ठेवला. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केवळ सिडकोचेच 12.5% नाही तर JNPT 12.5% द्यायला या ठिकाणी बाध्य झालेला आहे, आणि याच्या पाठीमागं प्रामुख्यानं दिवंगत लोकनेते दिभा पाटील साहेब यांची भूमिका आहे. या सगळ्या परिसराच्या अनुषंगानं इथे राहत असलेला पनवेल तालुक्यातला नागरिक आहे, इथे पनवेलच्या नागरिकांच्या बरोबरीनं अन्य देशभरामधले वेगवेगळ्या पद्धतीचे नागरिक इथे येऊन राहिले, राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले नागरिक या ठिकाणी येऊन राहिले, प्रत्येक जण या ठिकाणी राहतोय, गेली 20-30 वर्ष कोणी या ठिकाणी राहतोय, प्रत्येकाची या शहराच्या विषयी संकल्पना आहे. मुंबई आम्हाला इतक्या जवळ आहे, बरीचशी मंडळी तर मुंबईला रोजच्या रोज या ठिकाणी कामाधंद्याच्या निमित्तानं रोज जात आहेत, रोज परत येत आहेत, प्रवासामध्ये त्यांचा वेळ त्या ठिकाणी जातोय. अशा वेळेला या ठिकाणी जी आमची रेल्वे सेवा आहे, या रेल्वे सेवेवरती देखील अनेक मर्यादा आहेत. इथे मेट्रो होणार म्हणून आम्ही ऐकतोय, पण या मेट्रोच्या अनुषंगानं वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्या सिडकोपुढे उभ्या राहिलेल्या आम्ही पाहतोय. आम्हाला या परिसरामध्ये जीवनमान आमचं उंचावेल अशा पद्धतीचं तर काहीच मिळालं नाही. मग हे सगळं मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कोणाकडे पाहायचं हा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला होता. आज पनवेची झालेली महानगरपालिका हे याचं उत्तर आहे असं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने महानगरपालिका निर्माण व्हावी हे आमचं स्वप्न आहे. या पनवेलचा
मी नगराध्यक्ष म्हणून 2.5 वर्ष काम पाहिलंय आणि हे काम करत असताना माझ्या परीनं जे जे काही करता येईल हे करण्याचा मी माझ्या परीनं प्रयत्न केला आहे. आमदार म्हणून गेली 5 वर्ष मी प्रयत्न केले, पनवेलमधल्या उड्डाणपुलांपासून अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, पण शहराच्या मागण्या तर प्रचंड आहेत आणि त्या मिळणारं फार तुटपुंज आहे आणि त्यामुळे हे कधी होणार अशा पद्धतीचं स्वप्न या ठिकाणी आमच्या सगळ्यांनाच पडतंय. अशा पद्धतीची विवंचना ही आमच्यापैकी प्रत्येकाला आहे आणि म्हणून अशा वेळेला राज्याचे मुख्यमंत्री आज व्यासपीठावरती आहेत. पनवेलची महानगरपालिका तर झालेली आहे, पण नुसती महानगरपालिका होऊन होणार नाही तर या महानगरपालिकेला येणाऱ्या कालावधीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 100 शहरांच्या संकल्पनेमधली एक स्मार्ट सिटी, एक स्मार्ट शहर बनवलं पाहिजे ही मागणी आज या व्यासपीठाच्या निमित्तानं मी सन्माननीय मुख्यमंत्री मोदींच्याकडे करतो आणि निश्चितपणानं राज्याचे मुख्यमंत्री तडफदारपणानं या महाराष्ट्राचा विकास करतायत. या महाराष्ट्रातल्या जसा ग्रामीण भागाला या ठिकाणी पुनरुज्जीवन देण्याचा, शेतकऱ्याला पुनरुज्जीवन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्याचप्रमाणे या नागपूर महाराष्ट्रातल्या नागपूरचे सर्वात तरुण महापौर म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींनी काम पाहिलेलं आहे आणि त्यामुळे शहराच्या गरजा काय, शहराच्या अडचणी काय आणि त्याच्यावरती मार्ग कसा काढला जातो हे राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपेक्षा चांगलं कोणी ओळखू शकत नाही आणि त्यांच्याकडून या ठिकाणी पनवेलकरांच्या अनंत अपेक्षा आहेत. या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल महानगराला काय दिशा असली पाहिजे याचं मार्गदर्शन आपल्याकडून हवं आहे आणि ते आपण निश्चितपणानं द्याल ही अपेक्षा निमित्तानं करतो. पुन्हा एकदा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देत असताना हे सर्व आमचे सहकारी जे या व्यासपीठावरती आहेत यांनी पनवेल शहरासाठी मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून पनवेल शहरासाठी मेहनत घेणारे आमचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांना येत्या 24 तारखेला प्रचंड बहुमताने आपण विजयी कराल ही विनंती हे आवाहन करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. पनवेलच्या विकासासाठी सतत कार्यतत्पर असणाऱ्या आमदार साहेबांचं मनोगत आपण ऐकलं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्यमंत्री आदरणीय आमदार सदाभाऊ खोत साहेब यांना मी विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेली जाहीर सभा, या सभेसाठी उपस्थित असलेले या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर नामदार रावळसाहेब, नामदार रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमदार दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माजी खासदार शेठ साहेब, त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूरजी आणि या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व प्रमुख नेते मंडळी, जमलेल्या मतदार बंधू आणि भगिनी, खरं बघितलं तर या निवडणुकीमध्ये आपल्याला ही 27वी महानगरपालिका या राज्यामध्ये निर्माण केले गेलेले आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करून कमळाच्या समोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना विजय करण्यासाठी, ते आव्हान करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि मला निश्चित खात्री आहे की या राज्यामध्ये एक विकासाची पहाट खऱ्या अर्थानं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रूपानं आज येते आहे. कारण या राज्यातला शेतकरी, शेतमजूर, दीन दलित यांचं राज्य, श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या माणसांचं राज्य निर्माण करण्याचा संकल्प खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य सरकार या राज्यामध्ये करत आहे. मग या राज्यातली जलयुक्त शिवार योजना असेल, या राज्यातल्या शेतकऱ्यांच्यासाठी वेगवेगळ्या सरकार राबवत असलेल्या योजना असेल, या राज्यातला गोर गरीब शेतकरी, शेतमजूर, झोपडपट्टीमधला सर्वसामान्य माणसाचा तरुण याला शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी वेगवेगळ्या शिक्षणाच्या सुविधा उभा करून खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला सन्मानानं उभा करण्याचं काम या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रशांतजी ठाकूर साहेबांनी सांगितलं की अमाणी नगरपालिका आल्यानंतर या शहराचा अमाणी विकास करायचा आहे,
मग या शहरातल्या रस्त्या असतील, या शहरातला विकास असेल, या शहरातल्या उद्योगधंदे असतील, या शहरातल्या तरुणाच्या हाताला काम देण्याचं असेल, आणि हे सर्व प्रश्न घेऊन ही निवडणूक आम्ही लढवत आहे. आणि मला खात्री आहे की या राज्याला एक अभ्यासू नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने मिळालं. मी इस्लामपूरची नगरपालिका 31 वर्षानंतर आमच्या ताब्यामध्ये घेतली, आणि नगरपालिका आमच्या ताब्यात आल्यानंतर 3 महिन्याच्या आत भुयारी गटार योजनेसाठी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 71 कोटी रुपये माझ्या नगरपालिकेला त्या ठिकाणी दिले. कारण ग्रामीण भागाचा शहरांचा जर विकास झाला, शहरातल्या तरुणाच्या हाताला जर आम्ही काम देऊ शकलो, तरच हे राज्य खऱ्या अर्थानं उभा राहणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा वारसा घेऊन, छत्रपती शिवाजी राजांचा विचार घेऊन या राज्यातल्या जनतेला हे राज्य आमचं आहे, हे राज्यातलं सरकार आमचं आहे या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये आज या सरकारची घोडदौड चाललेली आहे. आणि म्हणून मी पनवेलमधल्या सगळ्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनीला आवाहन करेन की तुम्ही या ठिकाणची सत्ता ही प्रशांत ठाकूर साहेबांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात द्या. कारण दिल्लीला सरकार आमचं आहे, राज्यात आमचं सरकार आहे. दिल्लीतून पैसा प्रशांत ठाकूर आणू शकतात, राज्यातून पैसा प्रशांत ठाकूर आणू शकतात. कारण जर दिल्लीत आणि राज्यात जर सरकार आमचं असेल, तर पनवेलमध्ये सुद्धा आपलं सरकार आणि आपली सत्ता असली पाहिजे. कारण विरोधक कितीही वल्गना करत असतील, तर ते विकासाला निधी आणणार कुठून? ते विकासाला निधी आणू शकत नाहीत, इथं विकास ते करू शकत नाहीत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी प्रशांत ठाकूरांचं काम जवळनं बघितलंय. या मतदारसंघातला शेतकऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, इथल्या गटारीचा प्रश्न असेल, ज्या ज्या वेळी मतदारसंघाचा प्रश्न सभागृहामध्ये येतो, त्यावेळी वाघासारखा चौताळून उठणारा आमदार तुम्ही खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये पाठवलेला आहे. कारण माझ्या मतदारसंघातला प्रश्न सुटला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे, हे भूमिका घेऊन ते विधानसभेमध्ये खऱ्या अर्थानं काम करत असतात. आणि मी जाता जाता तुम्हाला सांगेन की नागपूर ही महानगरपालिका आदर्श महानगरपालिका करण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या ठिकाणी आमची सत्ता, भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर निश्चितपणानं विकासाला चालना देऊन देशामध्ये पनवेल ही महानगरपालिका 1 नंबरची महानगरपालिका बनल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मतदान करावं, आणि कमळाच्या चिन्हावर उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजय करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय खोत साहेब. आजच्या या कार्यक्रमाचं औचित्य साधून पनवेल नगर परिषदेच्या काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका जैनब शेख आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करीत आहेत. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, आदरणीय चव्हाण साहेबांना विनंती करतो, आपण त्यांचा या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचा पक्षप्रवेश करतो. भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. सन्माननीय दिवंगत लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेबांचे चिरंजीव अतुल पाटील साहेब आज जाहीररित्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करीत आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घ्यायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय अतुल पाटील साहेबांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. यानंतर सन्माननीय केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करूया आपण मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करूया आपण मुजरा. आणि 24 तारखेनंतर आपण आपल्या विजयाचा सण करूया साजरा. आज या ठिकाणी पनवेलच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आपले लाडके आणि अत्यंत ॲक्टिव्ह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब इथं उपस्थित आहेत. सदाभाऊ खो तिकडे आलेले आहेत, राजीव शेट्टी तिकडे गेलेले आहेत. म्हणजे स्वाभिमान तिकडे गेला आणि स्वाभिमान इकडे आला. तर सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे नेते आहेत, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. आपले नामदार रवींद्र चव्हाण, नामदार जयकुमार रावल, रामसेठ ठाकूर जे माझ्यासोबत 2 वेळेला खासदार होते, या पनवेलचं भवितव्य ठरवण्यासाठी सातत्यानं ते प्रयत्न करत असतात. त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे अत्यंत ॲक्टिव्ह आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, लोकांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना आहे आणि पनवेलच्या विकासासाठी काय करणं आवश्यक आहे याचा अजेंडा त्यांच्यासमोर आहे. आणि त्यांनी सांगितलं की गेली अनेक वर्ष ते प्रयत्न करत होते, काँग्रेसमध्ये होते त्यावेळेला पनवेलची महानगरपालिका करा करा म्हणत होते. त्यावेळचे मुख्यमंत्री म्हणत होते थांबा थांबा. मग ते म्हणाले की थांबा थांबा, मी आता थांबत नाही, मी जातो आता इकडे. आणि प्रशांत ठाकूर आले BJP मध्ये आणि 6 महिन्यामध्ये म्हणजे महाराष्ट्राचे प्रश्न सोडवायचे कसे, लवकरात लवकर लोकांना न्याय कसा द्यायचा हे फडणवीस साहेब अत्यंत चांगलं ओळखतात. कार्यकर्ता म्हणून ते आलेले आहे, विरोधी पक्षामध्ये राहून त्यांनी भूमिका अत्यंत चांगली मांडलेली आहे विधानसभेमध्ये. आणि 6 महिन्यापूर्वी ही महानगरपालिका तर झाली, अनेक वर्ष मागणी होत होती पण काय ते करत नव्हते. मी बऱ्याच मागण्या करायचो पण काहीच होत नव्हतं, म्हणून मी त्यांना सोडलं. मी त्यांना नाही सोडलं, मी तर कायमचं काढलं. सत्ता असताना सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी सत्ता असते, परंतु या सर्वसामान्य माणसावर सातत्यानं अन्याय करण्याची भूमिका घेण्यात आली. दलितांना फसवण्यात आलं, हे BJP वाले जातीवादी आहेत, हे BJP वाले असेच आहेत तसेच आहेत. आणि दलितांची मतं मात्र सगळी सातत्यानं घेण्याचा प्रयत्न करण्यात आला काँग्रेस पक्षाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून. परंतु या देशातल्या दलितांना न्याय मिळाला नाही. वर्षानुवर्ष त्यांची सत्ता राहिली पण त्या दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेबांचा फोटो कधी लावला नाही तुम्ही. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचं तुमच्या कधी आठवणीत आलं नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करण्याची मागणी गेली 20 वर्ष होत होती पण तुम्हाला नाही आठवलं. नाही आठवलं तुम्हाला, कारण तुमच्यासोबत होते आठवले. आणि नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्या NTC ची मिलची जागा 3,600 कोटी रुपयाची, 1-2 कोटी रुपयाची नाही, 3,600 कोटी रुपयाची ती जमीन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला देण्यात आली. लंडन मधलं जे घर होतं, बाबासाहेब आंबेडकर 1921-22 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत होते, त्यावेळेला ज्या ते घरात राहत होते ते घर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 41 कोटीला विकत घेतलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा ज्यावेळेला लंडन मध्ये झाला त्यावेळेला मुख्यमंत्री मी नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आम्ही होतो. तर नरेंद्र मोदीजी अत्यंत चांगलं काम करतायत, देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी ते काम करतायत. आणि सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं काम करतात. शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र उभा करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, हे ते फडणवीस साहेबांना सांगतायत. आणि मी तिथं आहे मंत्री, सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय जबाबदारी माझ्यावर आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी, सामाजिक न्यायाबरोबर आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.
आणि त्यामुळं आता आपणालाही पनवेलची महानगरपालिका इथं बीजेपी सोबत आरपीआय आहे, तुम्हाला काही चिंता नाही आहे? फडणवीस साहेब तुमच्यासोबत नसेल तर नसू द्या शिवसेना, या निवडणुकीमध्ये तुमच्यासोबत नसेल तर नसू द्या तुमच्यासोबत शिवसेना, आहे ना माझी तुमच्यासोबत भीमसेना? बीजेपी और आरपीआय को ही वोट देना, देना है तो बीजेपी और आरपीआई को वोट देना और बाकी के सबका बदला लेना। त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्रश्नांसाठी आम्हाला निवडून द्या, या पनवेलच्या तमाम नागरिकांना न्याय देण्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून द्या। हे जे कमळ आहे, हे कमळ बुद्धाच्या काळापासूनचं हे कमळ आहे। गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर हे जे कमळ होतं, त्या कमळाशी गौतम बुद्धांचा फार जवळचा संबंध होता। भारतीय जनता पार्टीचे सिंबॉल आहे तुमचा भगवा रंग, फडणवीस साहेब हा आमचा रंग होता अगोदर। आमचा रंग म्हणजे आमच्या भंतेजींच्या शिवराचा रंग हा भगवाच रंग आहे। त्यामुळे आपण जवळ आहोत, आपण फार दूर होतो या काँग्रेसवाल्यांनी आपल्याला जवळच येऊ दिलं नाही। त्यामुळे मी तुमच्यापासून दूर दूर होतो, फार दूर होतो, पण मी ओळखलं की आता तुमच्यापासून दूर राहून उपयोग नाही, तुमच्या जवळ जायला पाहिजे। आणि नरेंद्र मोदींच्या जवळ आम्ही गेलो। नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी खरोखर जातीवादी आहे का? तर अजिबात जातीवादी नाही। जातीवाद संपवण्यासाठी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष आम्ही प्रयत्न करतो आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्यासाठी नरेंद्र मोदी सातत्याने प्रयत्न करत आहेत। आणि 2022 पर्यंत या देशातल्या प्रत्येक माणसाला पक्क घर मिळालं पाहिजे हा प्रयत्न करत आहेत। बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं या देशामध्ये 1,25,000 बँकाच्या ब्रांचेस आहेत। मोदी साहेबांनी सगळ्या बँकांना सांगितलं की बाबासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये एका बँकेने एका माणसाला 50 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत कर्ज द्यायचं, त्याला धंदा उभा करून द्यायचा। स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून 200 कोटी रुपये देऊन या देशातल्या अनेक दलित तरुणांना आम्ही त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे। या देशातला आर्थिक विकास झाला पाहिजे, सामाजिक विकास झाला पाहिजे। प्रत्येक जात असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, बुद्धिस्ट असेल, ख्रिश्चन असेल, उत्तर भारतीय होणे दो या मुस्लिम होणे दो, हम तुम्हारे खिलाफ नाही आहे। नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस जी, हम लोग तुम्हारे खिलाफ नहीं है, ये कांग्रेस वाले तुम्हारे खिलाफ है, कांग्रेस वाले झगड़ा लगाने का काम करते हैं। और इसीलिए आप लोगों ने चुनाव में, उत्तर भारतीय लोगों को मेरा निवेदन है कि आपने देखा है कि उत्तर प्रदेश में आदित्यनाथ योगी कैसा काम कर रहे हैं। वहां 325 सीट नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में वहां चुनकर आई, 403 सीटों में से 325 सीट, और वहां लोगों के लिए काम चल रहा है। तो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश का विकास हो रहा है, वो देश का विकास करना चाहते हैं। या ठिकाणी आपल्याला माहित आहे की कांग्रेस की किधर भी नजर नहीं आ रही है मुझे खादी, कांग्रेस की किधर भी नजर नहीं आ रहे मुझे नजर नहीं आ रही है मुझे खादी, क्योंकि सब जगह पर चमक रहे नरेंद्र मोदी। परेशान दिख रहे हैं हमें राहुल गांधी, परेशान दिख रहे हैं हमें राहुल गांधी, क्योंकि सारे देश भर में आ गई है नरेंद्र मोदी जी की आंधी। आणि ही आंधी जी आहे ती माणसा माणसापर्यंत पोहोचत आहे। प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी आम्ही काम करतो आहोत। शिवसेनेनं आमच्यासोबत यायला पाहिजे होतं, पण शिवसेना आमच्यासोबत नाही, सरकारमध्ये आहे। फडणवीस साहेब काय घाबरण्याचं कारण नाही, ते काय पाठिंबा काढणार नाहीत, आणि त्यांनी पाठिंबा काढला तरी सरकार आम्ही पडू देत नाही। पाठिंबा ते काढत नाही, त्यांनी सोबत राहावं। उद्धवजी आमचे चांगले मित्र आहेत, आमच्या दोघांचे चांगले मित्र आहेत। आणि या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतमजुरांच्या भल्यासाठी, झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसासाठी, सगळ्यांसाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे। एकत्र राहून एक जबरदस्त अशा पद्धतीचा बुलंद आवाज आणि चांगलं काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धवजी आपण आमच्या सोबत राहा, आमच्या विरोधामध्ये जाऊ नका, आमच्या विरोधामध्ये जाऊन काय मिळणार नाही, आणि ते का मिळालं नाही हे तुम्हाला लवकर कळणार नाही। त्यामुळं या ठिकाणी आपण आमच्यासोबत राहा आणि आपण आमचे मित्र राहा, ठीक आहे? तुम्ही आता या निवडणुकीमध्ये वेगळं लढत आहे, ठीक आहे, लढा लढा,
जेवढं लढायचं असेल तेवढं लढा, आणि 24 तारखेला पळा पळा, ठीक आहे, लढा. म्हणजे लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी मी काय आपला जास्त वेळ घेत नाही. म्हणजे आज IPL ची मॅच आहे आणि मुंबई आणि पुणे, म्हणजे असे अशा पद्धतीनं सगळ्या टीम होत्या, हैदराबादची टीम होती, कलकत्त्याची होती, बेंगलोरची होती, पंजाबची होती, कर्नाटकची होती, सगळ्या टीम होत्या. पण फायनलला आले ते मुंबईची टीम आणि पुण्याची टीम. मुख्यमंत्र्यांना मॅच बघायला जायचं आहे, मला सुद्धा लवकरात लवकर जायचं आहे, कारण आम्हाला मॅच जिंकायची आहे. आणि कुणी जिंकलं तरी पुणे जिंकलं काय आणि मुंबई जिंकलं काय, आम्ही जिंकलो. ही मॅच आम्ही जिंकणार आहोत. त्यामुळं 24 तारखेची जी मॅच आहे, ही मॅच आजची मॅच IPL ची मॅच आहे, पण 24 तारखेची मॅच ही पनवेल महानगरपालिकेची मॅच आहे. आणि ही मॅच जिंकण्यासाठी आम्ही आता मैदानात उतरलेलो आहोत. आमचं बॅटिंग अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालू आहे. देवेंद्र फडणवीस चांगले बॅट्समन आहेत आणि मी चांगला बॉलर आहे. मी एकदा बॉल टाकला की मी डोकं फोडून टाकल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं ठीक आहे, आम्ही आमची टीम अत्यंत चांगली टीम आहे. प्रशांतजी आहेत, रामसेठ आहेत, आता दिदीबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील हे सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. कारण तिकडे काय राहून उपयोगच नाही, तर तिकडे काय काय करणार तिकडे. आता म्हणजे काहीतरी जर सत्ता पाहिजे असेल, काय विकास करायचा असेल, काय चांगलं काम करायचं असेल, तर इकडे या सगळे लोक इकडे येऊ लागलेले आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी आज काँग्रेसच्या नगरसेविका मुस्लिम त्यांनी प्रवेश केलेला आहे. बाकीच्या राहिलेल्या लोकांना मी आवाहन करतो की तुम्ही तिकडे राहू नका, लवकरात लवकर इकडे या, अशा पद्धतीचं आवाहन करतो. आणि 24 तारखेला आपण कमळाचं बटन दाबायचं आहे आणि भाजप RPI च्या युतीला आपण निवडून द्या असं आवाहन करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवले साहेब. ज्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, त्या सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नागपूर महानगरपालिकेचे महापौर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा यशस्वी राजकीय प्रवास करणारे कणखर नेतृत्व सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करतो. मंचावर उपस्थित आत्ताच ज्यांचं मार्गदर्शन आपण सर्वांनी ऐकलं, ते भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री आदरणीय रामदास आठवलेजी. मंचावर उपस्थित आमचे सहकारी आणि राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावलजी, राज्याचे शेती खात्याचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माझे सहकारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण. मंचावर उपस्थित या रायगड जिल्ह्याचे लोकनेते माननीय रामशेठ ठाकूरजी, त्याचप्रमाणे अतिशय झुंजार आणि तडफदार युवा आमदार प्रशांत ठाकूरजी, आमचे सहकारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार योगेश टिळेकर, पिरिपाचे जयदीपजी कवाडे, रिपब्लिकन पक्षाचे जगदीशजी गायकवाड, लक्ष्मण शेठ पाटील, YT देशमुख, विशेषत्वाने ज्यांनी पक्षात प्रवेश केला ते दिबा पाटील, जे खऱ्या अर्थानं लोकनेते होते, ज्येष्ठ नेते होते, त्यांचे चिरंजीव अतुलजी, संकल्पना राऊत आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे पनवेलची महानगरपालिका एका मोठ्या संघर्षानंतर अस्तित्वात आली. 25 वर्षापासनं सातत्याने पनवेलला महानगरपालिका बनवण्याची मागणी होत होती. ज्यावेळी नवी मुंबईची महानगरपालिका तयार झाली, त्याचवेळी पनवेलच्या महानगरपालिकेची देखील निर्मिती करण्याचा निर्णय झाला. पण दुर्दैवाने पनवेल महानगरपालिका तयार होऊ शकली नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम असा झाला की विकास तर होत गेला, लोक तर येत गेले, लोकसंख्या तर वाढत गेली, आणि इतकी मोठी लोकसंख्या ही एक नगरपालिका आणि 3 ग्रामपंचायती याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या लोकसंख्येचं नियोजन हे या ठिकाणी होऊ शकलं नाही.
अत्यंत जुनी असलेली नगरपालिका ही महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी न चालल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासाचे प्रश्न हे या ठिकाणी तयार झाले. प्रशांत ठाकूर ज्यावेळी आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी प्रशांत ठाकूर माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पनवेलची महानगरपालिका झाली पाहिजे. पनवेल असेल, खारघर असेल, कामोठे असेल, कळंबोली असेल, 5 लाखापर्यंत लोकसंख्या तयार झाली, मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालं, पण नागरिकांना ज्या मूलभूत सोयी द्यायच्या आहेत त्या द्यायच्या असतील तर महानगरपालिकेशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून 25 वर्षाची आमची मागणी आहे, ही मागणी तुम्ही पूर्ण करा. खऱ्या अर्थानं पनवेलची महानगरपालिका तयार करण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते आमदार प्रशांत ठाकूर यांचं आहे. आणि मला आठवतं याच मैदानावर प्रशांत ठाकूर यांच्या विधानसभेच्या निवडणुकीची सभा घेण्याकरता मी आलो होतो आणि त्यावेळी प्रशांत ठाकूर यांनी एकच मागणी केली होती की आपली सत्ता येणार आहे, सत्ता आल्यानंतर मला काहीही नको, तुम्ही 5 वर्षात मला काही दिलं नाही तरी चालेल, मी एकाच गोष्टी करता तुमच्या सोबत आलो, ती म्हणजे पनवेलला टोल मधनं मुक्त करा. आणि त्याच सभेमध्ये मी घोषणा केली होती भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर प्रशांत ठाकूर तुम्हाला मागच्या मुख्यमंत्र्यांनी तर फसवलं पण मी तुम्हाला सांगतो भाजपचं सरकार तुम्हाला फसवणार नाही आणि ही टोल मुक्ती निश्चित करून दाखवू. आणि प्रशांत ठाकूरांच्या संघर्षामुळे खऱ्या अर्थानं ही टोल मुक्ती या ठिकाणी आपण केली. बंधू भगिनींनो, भारतीय जनता पक्ष वचन देतं. भारतीय जनता पक्षाची ही पद्धत आहे, आम्ही जे बोलतो ते करतो. आम्ही केवळ निवडणुकांची आश्वासनं देत नाही, त्या आश्वासनाची पूर्तता देखील आम्ही करतो. आणि म्हणून ज्यावेळी प्रशांत ठाकूर यांनी ही महानगरपालिका तयार केली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला, ही महानगरपालिका आम्ही तयार केली. पण एवढं सोपं काम नव्हतं, अनेक लोक हा प्रयत्न करत होते ही महानगरपालिका होऊ नये. आज आमच्या विरोधात जे निवडणुका लढवत आहेत, जे महानगरपालिकेची सत्ता द्या म्हणत आहेत, जे तुमच्याकडे मत मागायला येत आहेत, त्यातल्या तमाम लोकांनी या महानगरपालिकेला टोकाचा विरोध केला, नव्हे तर न्यायालयामध्ये ही महानगरपालिका होऊ नये म्हणून त्या ठिकाणी खटले दाखल केले. पण प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, राज्य सरकारने खंबीर भूमिका घेतली आणि न्यायालयाने देखील सांगितलं की एवढा मोठा हा परिसर आहे, नागरीकरण झालाय आणि त्यामुळे ही महानगरपालिका झाली पाहिजे, न्यायालयाचा देखील आशीर्वाद मिळाला आणि पनवेलची महानगरपालिका ही या ठिकाणी अस्तित्वात आली. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या माध्यमातून विकासाचं एक नवीन दालन हे या पनवेल करता या ठिकाणी उघडलेलं आहे. आपल्या देशामध्ये पूर्वी आपला देश हा ग्रामीण भागात राहायचा, 80% लोकसंख्या गावात राहायची, 20% लोकसंख्या शहरात राहायची, पण आज ही परिस्थिती नाही आहे. महाराष्ट्रासारखं राज्य 2011 साली महाराष्ट्राची जनगणना झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या 11 कोटी 20 लाख लोकांपैकी जवळजवळ 4.5 ते 5.5 कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या 250 शहरांमध्ये राहतात. म्हणजे 48 ते 50% लोकसंख्या ही 250 शहरांमध्ये आणि उरलेली 50-52% लोकसंख्या ही 29,000 ग्रामपंचायतींमध्ये राहते. इतक्या मोठ्या प्रमाणात हे शहरीकरण या महाराष्ट्रामध्ये झालं. हे शहरीकरण होत असताना या शहरांचं नियोजन झालं पाहिजे, याकडे मात्र सरकारने कधीच लक्ष दिलं नाही. लोक अन्न वस्त्र निवाऱ्याकरता, शिक्षण आरोग्य रोजगाराकरता
गावाकडनं शहराकडे येत होते, शहर वाढत होती, पण लोकांकरता व्यवस्था उभ्या होत नव्हत्या। राज्यातलं सरकार, केंद्रातलं सरकार या शहरीकरणाला पाप समजत होतं, याला अभिशाप समजत होतं, याला आव्हान समजत होतं, आणि त्यामुळे शहरांचं नियोजन केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिकाच सरकारमध्ये नव्हती। दुर्दैवानं लोक येत गेले, नागरीकरण आपण थांबवू शकलो नाही, परिणाम काय झाला, शहर वाढली, ती मोठी झाली, लोक शहरांमध्ये आले, पिण्याचा पाण्याचा प्रश्न तयार झाला, घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न तयार झाला, सांडपाण्याचा प्रश्न तयार झाला, कचऱ्याचा रोगराईचा प्रश्न तयार झाला, यातायात दळणवळणाच्या व्यवस्थेचा प्रश्न तयार झाला, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार ज्याकरता लोक गावातनं शहरामध्ये आले होते तो प्रत्येक प्रश्न हा आव असून प्रत्येक व्यक्तीला भेडसावायला लागला। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा या शहरीकरणाचं नियोजन झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार जर कोणी मांडला असेल तर तो विचार मांडला आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी। मोदीजींनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला आव्हान समजू नका, शहरीकरणाला संधी समजा। आता गावातनं शहरात आलेले हे जे लोक आहेत हे गावात परत जाऊ शकत नाही, यांना तुम्ही परत पाठवू शकत नाही, त्यामुळे शहरांचा विकास करा, त्यांच्याकरता अन्न वस्त्र निवारा, त्यांच्याकरता शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी गावामध्ये नाही शहरामध्येच तयार करा। आणि त्याकरता मोदीजींनी अमृत सारखी योजना तयार केली, स्मार्ट सिटी सारखी योजना तयार केली, 14व्या वित्त आयोगाची योजना तयार केली, हजारो कोटी रुपये शहराच्या विकासाकरता पहिल्यांदा केंद्र सरकार राज्य सरकारकडनं मिळायला लागले। गेल्या सरकारच्या काळामध्ये नगर विकास विभागाचं बजेट हे 5-6 हजार कोटी रुपयाचं होतं, गेल्या 2 वर्षामध्ये 21 हजार कोटी रुपये आम्ही शहरांकरता दिले। गावांनाही पैसा दिला, शहरांनाही पैसा दिला, कारण मोदीजींच्या सरकारनं शहरांचा विकास झाला पाहिजे याकरता योजना तयार केल्या। आज आपली पनवेलची महानगरपालिका तयार होऊन दिवस झाले किती, 6 महिने, या 6 महिन्यामध्ये आम्ही 80 कोटी रुपये या पनवेलच्या शहराला या ठिकाणी दिले। आणि एवढंच नाही तर मोदीजींच्या अमृत योजनेमध्ये पनवेलचा समावेश केला, आणि केवळ समावेश करून आम्ही थांबलो नाही तर या अमृत योजनेतनं 2017-18 नियोजनामध्ये पनवेलच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेकरता 200 कोटी रुपयाचा नियतवे हा आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिला। आम्ही केवळ या ठिकाणी भाषण करत नाही, आश्वासन देत नाही, काम करून दाखवलंय आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे मत मागण्याकरता आलो आहे। आमच्या कामाच्या आधारावर या ठिकाणी तुम्ही खऱ्या अर्थानं आम्हाला मत द्या। आज हे पनवेल इतकं महत्त्वाचं शहर झालंय, हा सगळा परिसर, या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट येत आहे, इथे नयनाची निर्मिती होते, आणि या माध्यमातून भविष्यातलं मुंबई काय आहे, भविष्यातलं मुंबई हे पनवेल आहे, भविष्यातलं मुंबई ही महानगरपालिका आहे, भविष्यातलं अर्थकारण हे सगळं इथे होणार आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर इथे आपण इन्फ्रास्ट्रक्चरच तयार केलं नाही तर इथली अवस्था नेमकी काय होईल। आज आपण पाहतो शहरांमध्ये कचऱ्याचे ढीग आहे, सांडपाणी वाहत आहे, घाण पाणी वाहत आहे, आणि या माध्यमातनं इतक्या मोठ्या प्रमाणात प्रत्येक शहरामध्ये रोगराई पसरते। घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे। बंधू भगिनींनो, हा घनकचरा, हे सांडपाणी, हा आपल्यावरचा बोजा नाही आहे, आता ही आपली संपत्ती आहे, या कचऱ्यातनंही पैसा कमावता येतो, महानगरपालिकेला या सांडपाण्यातनंही पैसा कमावता येतो। आज आम्ही घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आणल्या, त्या माध्यमातनं या घनकचऱ्याचं रूपांतर आम्ही आता खतांमध्ये करतो, आणि आम्ही त्याचा ब्रँड तयार केलाय। आमच्या नगरपालिका महानगरपालिकेच्या घनकचऱ्यातनं तयार होणारी जी खतं आहेत यांना इतकी मोठी मागणी आता शेतकऱ्यांकडनं आहे, जो कचरा काल परवापर्यंत आपल्यावरचा बोजा होता आज खताच्या रूपानं आपल्याला तो 2 पैसे देतो आहे। याच घनकचऱ्यापासनं आता आम्ही पेलेटचा कोळसा तयार केला आहे, हा कचऱ्यापासनं तयार होणारा जो कोळसा आहे हा कोळसा प्रदूषण करत नाही, याच्यात राख नाही आहे, यात धूर नाही आहे, याच्यात प्रदूषण नाही आहे। याच घनकचऱ्यापासनं या ठिकाणी आता आपल्याला खऱ्या अर्थानं वीज निर्मिती देखील करता येते। प्रशांत ठाकूरजी, मी तुम्हाला विनंती करणार आहे,
एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आली आहे, त्यामुळे आता ही महानगरपालिका भाजपच्या तुमच्या हातात येणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो, महानगरपालिका हातात आल्यानंतर घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाकरता तुम्ही काम हातामध्ये घ्या. आपल्या राज्य सरकारनं योजना तयार केली आहे, आम्ही टेक्नॉलॉजी देतो, आम्ही पैसे देतो, सगळ्या गोष्टी आम्ही देतो, त्या गोष्टींचा उपयोग करून आपलं पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्र कचरा मुक्त झालं पाहिजे, घनकचऱ्याचं योग्य व्यवस्थापन झालं पाहिजे, त्याच्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया झाली पाहिजे. हा प्रस्ताव तुम्ही हातामध्ये घ्या. हे सांडपाणी घाणपाणी जे नदीमध्ये नाल्यामध्ये समुद्रामध्ये जातं, ज्यातनं मच्छर रोगराई तयार होते, ज्यातनं डेंग्यू मलेरिया तयार होतो, हे आसमारातनं टपकलेले रोग नाही आहेत, या आपल्या घाणपाण्याने सांडपाण्याने झालेले रोग आहेत. आणि म्हणून याच्यावरचा देखील आता उपाय आहे. हे सगळं पाणी आपण आता ट्रीट करू शकतो. आमच्या गडकरी साहेबांनी एक मोठा प्रयोग केला, नागपूर महानगरपालिकेचं घाणपाणी सांडपाणी नाल्यातलं पाणी मैल्याचं पाणी शौचाचं पाणी हे सगळं पाणी ट्रीटमेंट प्लॅनमध्ये ट्रीट केलं आणि ते पाणी वीज तयार करण्याकरता राज्य सरकारला विकून टाकलं. आज त्या घाण पाण्यातनं महानगरपालिकेला 18 कोटी रुपयाचा महसूल मिळतो आहे. एक नवा पैशाचा खर्च महानगरपालिकेला करावा लागला नाही. तोच प्रयोग आम्ही सोलापूरला केला आहे. सोलापूरचं घाण पाणी हे आम्ही NTPCला वीज निर्मितीला देतोय, नांदेडचं घाण पाणी परळीला वीज निर्मितीला देतोय, औरंगाबादचं घाण पाणी हे आम्ही DMIC MIDCला देतोय. आज आपल्याकडे देखील एवढी मोठी इंडस्ट्रियल इस्टेट आहे. या महानगरपालिकेचं सगळं सांडपाणी हे जर आपण ट्रीट केलं आणि उद्योगाला त्या ठिकाणी विकलं तर आज उद्योगाला जे चांगलं पाणी आपण देतो ते पाणी महानगरपालिकेला पिण्याकरता मिळू शकतं आणि या घाणपाण्यातनं सांडपाण्यातनं ते उद्योग चालतील. तुमचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा त्या ठिकाणी सुटेल आणि त्यासोबत या घाणपाण्याच्या विक्रीनं तुम्हाला पैसे देखील मिळतील आणि तुमच्या महानगरपालिकेतली रोगराई दूर होईल. मला असं वाटतं की हे काम देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि निश्चितपणे आमची सत्ता आल्यानंतर आम्हाला हे काम देखील या ठिकाणी करून दाखवायचं आहे. आज अनेक लोकांनी गरजेपोटी घरं बांधली, पुरानंतर काही लोकांनी घरं बांधली, वेगवेगळ्या वेळी लोकांनी घरं बांधली आणि आता या घरांवर एक टांगती तलवार आहे. पण भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं नुकताच कायदा पारित केलाय. आम्हाला या ठिकाणी अनधिकृत घरांना प्रोटेक्शन द्यायचं नाही आहे, आम्हाला अनधिकृत बांधकामं नको आहेत. पण ज्या लोकांनी कुठल्या तरी मजबुरीमध्ये अशा प्रकारच्या घरांची निर्मिती केली, खरं म्हणजे घरांची व्यवस्था ही जर त्या काळामध्ये सिडकोनी किंवा सरकारनी केली असती तर ही वेळ लोकांवर आली नसती, पण ती होऊ शकली नाही. आणि म्हणून असे लोक 30-30, 40-40 वर्षापासून राहत आहेत, त्यांच्याकरता आम्ही कायदा तयार केला आणि या घरांना त्या ठिकाणी मान्यता देता येईल, त्यांना अधिकृत करता येईल अशा प्रकारची व्यवस्था ही या कायद्याच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि खऱ्या अर्थानं माननीय मोदीजींनी तर आपल्याला काय सांगितलं, मोदीजींनी सांगितलं 2022 सालापर्यंत प्रत्येक भारतीयाला घर द्यायचं आहे. मोदीजी म्हणाले स्वातंत्र्याचे 70 वर्ष पूर्ण झाले, 70 वर्षानंतर देखील जर या माझ्या भारतातल्या सामान्य नागरिकाला मी एक घर देऊ शकत नसेल तर या स्वातंत्र्याचं नेमकं मोल काय आहे. आणि म्हणून प्रत्येक भारतीयाला घर देण्याकरता प्रधानमंत्री आवास योजना माननीय मोदीजींनी सुरू केली. मोदीजींनी सांगितलं त्या व्यक्तीचा धर्म पाहू नका, हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ईसाई असो, बौद्ध असो, पारसी असो, कुठल्याही जातीचा धर्माचा कुठलीही भाषा बोलणारा कोणताही व्यक्ती केवळ एवढंच पहा, तो गरीब असला पाहिजे, तो बेघर असला पाहिजे. अशा प्रत्येक गरीबाला आणि बेघराला प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घर देण्याचा निर्णय माननीय मोदी साहेबांनी घेतला. मी तुम्हाला विनंती करतो, आपल्या इथे जेवढ्या झोपडपट्ट्या असतील, गरिबांची घरं असतील, कच्ची घरं असतील, जेवढे बेघर लोक असतील, या प्रत्येकाचा घराचा प्रस्ताव तुम्ही तयार करा. प्रशांतजी, हे मोदी सरकारचं काम आहे, जुन्या इंदिरा आवास सारखं नाही आहे. 10 घरं मिळायची, 5 घरं नगराचा अध्यक्ष तोंड पाहू पाहू द्यायचा आणि 5 घरं कुठे जायची कोणाला समजायचं नाही. ही प्रधानमंत्री आवास योजना आहे, याला कुठली लिमिटेशन नाही आहे. तुम्ही जेवढ्या घरांचा प्रस्ताव पाठवाल तेवढी घरं आम्ही मान्य करू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात याची तरतूद माननीय पंतप्रधानांनी आम्हाला केली आहे.
गरीबाला घर मिळालं पाहिजे। आज आपण बघतोय नवी मुंबईचा एअरपोर्ट झाल्यानंतर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे। हा नवी मुंबईचा एअरपोर्ट देखील खऱ्या अर्थाने आपल्याला माहिती आहे 15 वर्ष मागच्या सरकारमध्ये फक्त एक गंजलेला बोर्ड आपण पाहत होतो। नवी मुंबई एअरपोर्ट येणार कधी, होणार कधी, कोणालाच माहीत नव्हतं। मोदीजींचं सरकार आलं आणि मोदीजींच्या सरकारनं आपलं महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर 1.5 वर्षामध्ये सगळ्या परवानग्या आपण त्याच्या घेतल्या, त्याचं टेंडर केलं, त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे आणि आता त्याचं जे एअरपोर्टचं काम आहे त्याचंही अंतिम टेंडर आपण देतो आणि त्या माध्यमातून हा एअरपोर्ट अस्तित्वात येणार आहे। हा एअरपोर्ट अस्तित्वात आल्यानंतर या भागाला मोठी किंमत आपल्याला या ठिकाणी येणार आहे। पण एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर या भागामध्ये ट्रान्सपोर्टेशनचं इंटिग्रेशन झालं पाहिजे। याकरता खऱ्या अर्थानं आपली जी लाईफ लाईन आहे आपली सबर्बन रेल्वे, आपल्याला माहिती आहे की मुंबई म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल हा जो काही आपला सगळा कॉरिडॉर आहे हा कॉरिडॉर खऱ्या अर्थानं आपली लाईफ लाईन आहे। मुंबईला आपल्याला ती जोडते। आता आम्ही त्याच्यावर नवीन प्रकल्प मंजूर केला कारण आपल्याला माहिती आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात कंजेशन आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना त्या ठिकाणी गर्दीचा त्रास सहन करावा लागतो आणि म्हणून आता आम्ही ट्रेनवर ट्रेन तयार करतो आहे, एक एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतो आहे जो छत्रपती शिवाजी टर्मिनस पासनं तर पनवेलपर्यंत हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल आणि या एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ट्रेन्स चालवून त्यातनं सामान्य माणसाला यातायातची संधी मिळेल आणि त्यातनं दळणवळणाच्या माध्यमातनं मुंबईला आपण जोडले जाऊ। एकीकडे या ट्रेन असतील, दुसरीकडे ट्रान्स हार्बर लिंक आहे, ज्या ट्रान्स हार्बर लिंकच्या माध्यमातनं देखील आपण मुंबई आणि नवी मुंबई आणि हा सगळा भाग जवळ आणण्याचा प्रयत्न करतो आहे। ट्रान्स हार्बर लिंक देखील 15 वर्ष केवळ चित्रात पाहायला मिळायची पण येत्या 2 महिन्यामध्ये त्याचं काम देखील आपण सुरू करणार आहे आणि त्यासोबत या संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण ज्या भागामध्ये मेट्रो आणलेली आहे त्याचंही थडगं आपण पाहतो। 2010 साली मेट्रो खारघर वगैरे या भागामध्ये काही त्याचं काम झालं पण अजूनही ती पूर्ण झाली नाही पण मे 2018 पर्यंत त्याचं काम देखील आम्ही पूर्ण करणार आहोत आणि ते करून आम्ही थांबणार नाही। या भागाकरता नवी मुंबई आणि सगळा जो सिडकोचा एरिया आहे पनवेल महानगरपालिकेसहित 106 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क प्लॅन केलं होतं, 21 किलोमीटरला केवळ मान्यता दिली, येत्या काळामध्ये हे 106 किलोमीटरचं पूर्ण मेट्रोचं नेटवर्क इथे झालं पाहिजे आणि त्या माध्यमातनं सामान्य माणसाला दळणवळणाची संधी ही या ठिकाणी मिळाली पाहिजे, हाच प्रयत्न आमचा असणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं महानगरपालिकेच्या माध्यमातनं एक मोठं परिवर्तन हे आपण या ठिकाणी करण्याचे प्रयत्न करतो। चांगली उद्यानं झाली पाहिजे, खेळाची मैदानं झाली पाहिजे, पण हे सगळं करायचं असेल तर हे करू कोण शकतं? सदाभाऊ खोत म्हणाले ते खरं आहे, शेवटी विरोधकांनी कितीही या ठिकाणी वल्गना केल्या तरी निधी ते आणणार कुठनं आहेत आणि बंधू भगिनींनो हा निधी जर आणायचा असेल तर तो केवळ आपण आणू शकतो कारण केंद्रातलं सरकार मोदीजींचं, महाराष्ट्रातलं सरकार भाजपचं आणि सिडको ही माझ्या अंडर, MMRDA माझ्या अंडर आणि या ठिकाणी जर पनवेलची महानगरपालिका ही तुम्ही माझ्याकडे प्रशांतकडे सोपवली तर पैशाचा ओघ थांबणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खऱ्या अर्थानं कामं होतील। पण बंधू भगिनींनो पनवेलची महानगरपालिका तुम्ही माझ्या हातात देणारच आहात, परिवर्तन तर तुम्ही घडवणारच आहात, पण मी तुम्हाला या ठिकाणी ही विनंती करतो की पूर्ण ताकदीसह बहुमतासह तुम्ही या ठिकाणी जर ही महानगरपालिका आमच्या हातामध्ये दिलेली, मला आठवतं ज्यावेळी माझी सभा झाली होती त्यावेळी पाऊस पडला होता तसाच मतांचा पाऊस तुम्ही पाडला, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तुम्ही मला एक भेट द्या, दुसरी भेट मी तुम्हाला देणार आहे। अलीकडच्या काळात लाल दिवा तर मोदीजींनी काढून टाकला पण लाल दिवा नसलेली गाडी ही तुमच्याकडे देण्याचं काम हे निश्चितपणे मी करेन
त्याकरता ही महानगरपालिका प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी निवडून आली पाहिजे आणि त्यांच्याच नेतृत्वामध्ये हा जो विकासाचा रथ आपण हातामध्ये घेतलाय तो रथ खऱ्या अर्थानं पुढे नेण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. तुम्ही मला महानगरपालिका द्या मी तुम्हाला विकास देतो, तुम्ही मला महानगरपालिका द्या मी तुम्हाला नेता देतो, तुम्ही मला महानगरपालिका द्या मी तुम्हाला परिवर्तन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय मुख्यमंत्री साहेब. पनवेल महानगरपालिकेच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असं अभिवचन मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मतदार बंधू गोपींना विनंती आहे की येणाऱ्या 24 तारखेला कमळ निशाणी समोरचं बटन दाबून सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण विजयी करूया. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी नगराध्यक्ष स्मिता वाणी यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्या सन्मान्य मुख्यमंत्री मोदींचं या ठिकाणी स्वागत करतील. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्यमंत्री मोदींचं या ठिकाणी स्वागत करावं. स्मिता वाणी माजी नगराध्यक्ष पनवेल नगर परिषद आणि या कार्यक्रमाचा सांगता सोहळा अर्थात आभार प्रदर्शन शहर अध्यक्ष जयंत पगडे. 24 मे रोजी होणाऱ्या पनवेल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पनवेल शहर भाजपच्या वतीने या ठिकाणी जी जाहीर सभा आयोजित केली त्या सभेला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नामदार रवींद्र चव्हाण साहेब, नामदार सदाभाऊ खोत, नामदार व्यासपीठावर उपस्थित केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदासजी आठवले, व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, सर्व सभेसाठी उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकपणे असलेले उमेदवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया, पोलीस खातं, वाहतूक शाखा आणि सर्व हजारोंच्या संख्येने जमलेल्या सर्व उपस्थित नागरिक बंधू भगिनींचा आणि कार्यकर्त्यांचा आभार म्हणून ही सभा आपल्याशी जाहीर संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.